सर आवाज येतोय माझा? सर तुमचं अनम्यूट करावं लागेल. हाँ येतोय सर आवाज. हा ओके, थँक्यू सर, थँक्यू, वेलकम. यस पाटील सर, गुड इवनिंग, नमस्कार, वेलकम. हेलो. सर गुड इवनिंग, वेलकम. यस आई थिंक आई एम इन टाइम. यस सर, डोंट यस यस. गणेश सर पण आलेले आहेत, जॉईन झालेले. ओके. हाँ हाय गणेश. हाय हॅलो सर. डॉक्टर नाना याच्यात होता. हो मला त्यांचा फोन आला होता, एक 5 मिनिटात ते जॉईन होत आहेत. तुमच्याकडे कंट्रोल ठेवून हे करा, म्यूट करायचे बाकीच्यांचे पार्टिसिपंट सोडून. आणि सर मी तुम्हाला आणि ह्यांना पण, गणेश सरांना पण मी को होस्ट करतो, तुमचं पीपीटी तुम्हाला शेअर करता येईल. हो हो हो. बरीच मंडळी आहेत, जाधव काका आहेत, यादव पटेल साहेब आहेत, क्वाइट अ फॅमिली, फ्रेंड्स अँड पेशंट्स आर देअर फॉर होम वी हॅव अरेंज दिस. यस यस सर, यस. शेअर स्क्रीनच्या वेळेला, पीपीटीच्या वेळेला शेअर स्क्रीन घेणार ना? हो सर, पीपीटीच्या शेअर स्क्रीन केले की तुमचा स्क्रीन दिसेल आणि मग तुम्ही तुमचं पीपीटी. सर मी तुम्हाला दोघांनाही केलेले आहे, सो आय मेड इट. ओके. हां मला आणि गणेश. आपण एक 5 मिनिटं वाट पाहूया आणि देन वी विल स्टार्ट. शुअर शुअर. सुधीरजी शुंक एंटर करू द्या. हो सर केलं. आता सेकंडच आम्ही आलो. ही इज माय बॅचमेट, स्कूलमेट. ओके ओके ओके. बाकी आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. ओके ओके. पाटील दिसतात, यादव पाटील आहेत. डिस्टंट रिलेटेड ऍक्च्युली. हॅलो, वेलकम वेलकम सुधीर. हॅलो हॅलो. हा हा जाधव सर हियर. हो हो हो, तुम्ही पण दिसला काका. येस थँक्यू. गायटे साहेब आले. सर काही अमराठी लोक पण आहेत, आपण आपलं ओव्हरऑल कॉन्व्हर्सेशन जे आहे प्रश्नोत्तरांचं ते थोडं हिंदी मराठी ठेवूयात, म्हणजे मग प्रयत्न करू. चालेल. मी तर बाय डिफॉल्ट आणि डिलिबरेटली आय केप्ट इट मराठी, पण ठीक आहे, हरकत नाही ना. सो व्हॉट इज पॉसिबल, देर आर सर्टन पीपल. नानाचं, डॉक्टर नानाचं काय स्टेटस आहे? सर ते म्हटले 5 मिनिटात जॉईन होत आहेत म्हणून. ओके ओके. सुधीर स्क्रीन खिडकीकडे करायला लागेल, रिव्हर्स. यस, तुमच्या चेहऱ्यावर उजेड पाहिजे, तो लेन्स कॅमेरावर पडतो लॅपटॉपवर. गणेश, हॅव यू शेअर्ड विथ युअर फॅमिली, फ्रेंड्स अँड रिलेटिव्स? तू अनम्यूट केला, अनम्यूट कर तुझा आवाज नाही. हा सर, सर मी बऱ्याच जणांना केलंय फॉरवर्ड, पण आता लेट सी. हा येस सर, त्यांनी पण बरंच रोटरी अँड लायन्सला पण केलं होतं. ओके ओके. मिस्टर गायडे पण आलेत काल. सर माझं यांच्याशी बोलणं झालं होतं, लायन्स क्लब किती आहेत. हो 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 हो.
सर वी हैव स्टार्टेड फेसबुक लाइव आल्सो तुमच्या वर दिसेल ते सो दैट इज आल्सो इट्स ऑन आणि असं रेकॉर्डिंग असेल ना हो सर रेकॉर्डिंग पण आहे इथे आपण YouTube ची लिंक पण बनवून देणार सो दैट यू कैन सेंड ओके ओके यू कैन जस्ट announced that we are waiting for 2-3 minutes. Is it done now? 2 minutes. Just waiting for a second. Fast. Paranta. वेलकम डॉक्टर खरे वेलकम सर आशुतोष नाच नाव का आपलं कलीग फ्रेंड अक्षित अक्षित ना हाँ अक्षित अक्षित हाँ हाँ अक्षित खराबी आहे मध्ये डायबिटीजच्या रिलेटेड सूज आहे त्यामुळे रिलेटेड खराबी आहे मग त्यांना एंजिओग्राफी ओसीटी लेझर आणि इंजेक्शन या सगळ्यांचा वापर करून जर बघितलं हे ट्रीटमेंटच्या आधी आणि ट्रीटमेंटच्या नंतर तर हा जो पोर्शन लिकेज आहे तो पूर्णपणे क्लिअर झालेला दिसतोय त्याचा पुढचा पण पिक्चर आहे इथे पण बघितलं तर इथे रक्ताचे स्पॉट आहे इथे आहे इथे आहे आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर जर आपण बघितलं इथले रक्ताचे स्पॉट बऱ्यापैकी कमी झालेले आहे त्याच्यानंतर काही पेशंट मध्ये ज्यांना डायबिटीज पुढच्या स्टेज मध्ये जातो त्यांना आपल्याला पॅन रेटिनल फोटोकॉग्युलेशन करायला लागतं जिथे आपण 3 सिटिंग मध्ये लेझर करतो आणि एवढा पोर्शन आणि ह्या पोर्शन मध्ये सगळीकडे लेझर केलं जातं त्याच्या पुढची जर स्टेज आली की पडदा सरकलेला आहे तर त्या केसमध्ये आपण डोळ्याच्या आतमध्ये जाऊन मायक्रो सर्जरी करून पडदा जागेवर बसवू शकतो आणि त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सिलिकॉन ऑइल येतं ते टाकून आपण पडदा जागेवर बसवतो तर हा सिलिकॉन ऑइल टाकलेला ऑपरेशन नंतरचा पिक्चर आहे हे अजून एक पिक्चर आहे ज्याच्यात पेशंटच्या डोळ्यासमोर डायबिटीसमुळे मोठा ब्लिडिंग झालेलं होतं आणि त्यांना ऑपरेशन नंतर हे ऑपरेशन नंतरचं पिक्चर आहे ज्याच्यात आपण हे ब्लड क्लिअर केलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या पुढची जी स्टेज आहे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशरच्या रिलेटेड होणारे चेंजेस तर ब्लड प्रेशरच्या रिलेटेड कधी कधी अचानक मागची रक्तवाहिनी पूर्णपणे बंद पडते त्याला सेंट्रल रेटिनल वेन ऑक्लुजन म्हणतात तर त्याच्यामध्ये या प्रकारचं पिक्चर आपल्याला पडद्यामध्ये दिसू शकतं आणि जसं आपण ते प्रेशर कंट्रोल करतो डोळ्याच्या आतमध्ये सूज कमी करायचे इंजेक्शन देतो तर ट्रीटमेंट नंतर आपण पडदा या प्रकारे वाचवू शकतो त्याच्यानंतर ते आपण थांबवू शकतो आणि जन्मापासून डायबिटीस वर आहे आणि आता डायबिटीसचा त्यानंतर कमी कामाची तरी ते तज्ञ पूर्णपणे पंचवासनी करू
them to comment on the Ganesh's speech. गणेश जर असं विचारलं की व्हॉट थ्री थिंग्स, तीन गोष्टी डायबिटीसच्या पेशंटला जर तुला सांगायचं झालं रेटिना सर्जन म्हणून, तर त्या पहिल्या तीन गोष्टी कोणत्या असतील विच यू विल टेल? मधुमेहाचा पेशंट आहे आपल्याकडे आणि डोळ्यांच्या काळजी दृष्टीने तीन गोष्टी जर सुचवाय की ज्या फार महत्वाच्या काय सांगतात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटिक कंट्रोल, म्हणजे एक म्हणजे डायबिटिक कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक पेशंटमध्ये हे जे टर्मिनल केसेस ज्या दाखवलेल्या आहे की ज्याच्यामध्ये शेवटच्या स्टेजची खराबी येते, तर ती नको यायला त्याच्यासाठी डायबिटीस कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. तर साधारणतः जेवल्यानंतरची शुगर ऍटलिस्ट 200 खाली असणं खूप गरजेचं आहे आणि उपाशीपुढेची शुगर 100 to 110. जेवल्यानंतरची शुगर तशी नॉर्मल 160 आतमध्ये असणं सगळ्यात उत्तम. पण काही काही जे क्रोनिक डायबिटीस आहे किंवा खूप वर्षापासून डायबिटीस आहे ते एवढं स्ट्रिक्टली करू नाही शकत, तर ऍटलिस्ट 200 खाली हवी त्यांची शुगर. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं हलकासा व्यायाम, दिवसातनं चहा थोडं थोडं खाणं, आहारांमध्ये पाले भाज्यांचं सेवन, त्याच्यानंतर स्मोकिंग किंवा अल्कोहोलचं काही व्यसन असेल तर ते कमी करणं आणि इन जनरल हेल्दी लाईफस्टाईल जगणं आणि ऍटलिस्ट 6 किंवा इयरली एक आय चेकअप ठेवणं, या तीन महत्वाच्या गोष्टी. आणि त्याचबरोबर आपण किडनी आणि त्यांचं म्हणजे ज्यावेळेला डायबिटीसच्या रिलेटेड पडद्यामध्ये खराबी सुरू होते त्यावेळेला एक किडनीचे एक बेसिक टेस्ट करणं पण गरजेचं असतं की डायबिटिक नेफ्रोपॅथी हा जो आजार आहे तो आणि डोळ्यांचा आजार जनरली ऍट द सेम टाइम सुरू होतो. तर डायबिटिक पेशंटने वेळीच पडद्याचा चेकअप, शुगर कंट्रोल आणि आहार आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या तीन महत्वाच्या गोष्टी मी प्रामुख्याने सांगेल. थँक्यू. बेसिकली मला एक ऍड करायचं आहे की ज्यांनी डॉक्टर सांगितलं ते सगळ्या आपल्या सर्व सन्माननीय प्रेक्षकांना की डोळ्यांचा चेकअप जेव्हा आपण करायला जातो डॉक्टरांकडे त्यावेळेला फक्त चष्म्याचा नंबर काढायला जातो हा जो समज तो पहिल्यांदा काढून टाका. ओके, डॉक्टर तुमची इत्यंभूत तपासणी जेव्हा करतो कॉर्निया म्हणजे काळं बुबुळ पारदर्शी ते रेटिना पण जो चेकअप करतो तो तुमच्या लक्षात येत नसतो, डॉक्टर त्याच्या पद्धतीने सगळ्याची जाणीव ठेवून ते पाहत असतो. मग डोळ्याचं प्रेशर पाहिलं आहे, डोळ्याच्या रक्तवाहिन्या पाहिल्या, डायबिटीस हिस्ट्री विचारल्यानंतर डायबिटीसच्या दृष्टीने बघितलं जसं डॉक्टर गणेशने सांगितलं असं. या ठिकाणी थंबरूल असा आहे की जितकी वर्ष तुमचं डायबिटीस आहे तेवढं पर्सेंटेज कदाचित तुमच्या पडद्याचं नुकसान झालं असण्याची शक्यता आम्ही गृहित धरतो, भाग एक. आणि दुसरी गोष्ट, ओझरचा उल्लेख डॉक्टर गणेशने केला आता शेवटी की किडनीबद्दलचा, तर एक लक्षात घ्या आपल्या शरीराच्या शेवटच्या पेशीपर्यंत रक्तवाहिनी पोहोचलेली कारण ऑक्सिजन पोहोचला पाहिजे. आता ज्या वेळेला तुमचा किडनीचा रक्तपुरवठा आणि मेंदूचा रक्तपुरवठा आणि डोळ्यांचा रक्तपुरवठा एकाच साईडच्या किंवा एकाच गेटच्या रक्तवाहिन्यांमधून होतो आहे आणि जसा डायबिटीसचा डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो तितकाच परिणाम तुमच्या किडनीवर होण्याची रिस्क असते, धोका असतो. त्यामुळे आजकाल डॉक्टर्स मंडळी डोळ्यांच्या कंडिशनवरनं रेट्रोस्पेक्टिव्हली असा अंदाज काढतात जर डोळे चांगले असतील तर किडनी चांगली असू शकेल. एक ढोबळ मनाने सांगतोय मी, तंतोतंत नाही. किंवा जर रेटिना इन्वॉल्व आहे डॉक्टर गणेशने सांगितलं त्याप्रमाणे तर कदाचित किडनी पण इन्वॉल्व असेल असं आता नवे परिप्रेक्ष्यामध्ये पाहायला सुरुवात केलेली आहे गेली 10 अशाप्रमाणे तुमच्या रेटिनेच्या तपासणीचा तुम्हाला दुहेरी फायदा होत असतो की तुमच्या किडनीचे पण आजार पटकन वेळीच पकडले जातात, डायबिटीस पण होणार आहे आणि तुम्ही त्याच्यातनं कॉम्प्लिकेशन म्हणणं त्यातल्या त्यात बऱ्यापैकी तुम्हाला लवकर सावरते असं मला ऍडिशनल टाकायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच गणेश सर, खूप उपयुक्त माहिती होती आणि डोळ्यांचा आणि किडनीचा संबंध आता पाटील सरांनी एक्सप्लेन केला तो खूपच समथिंग लाईक न्यू नॉलेज इन माय डोमेन एज वेल आणि सगळ्यांना पण तो नवीन एक डोमेन मध्ये आला असेल. ह्याच्या पुढे मी नानासाहेब खरे सरांना विनंती करतो. भामरे सर, आपल्याला अजून काही प्रश्न आहेत? बाकी बऱ्याच लोकांचे काही कॉमन प्रश्न पण काढून ठेवले आहेत. आपण एक छोटे प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपण तुमचे प्रश्न घेऊया. नानासाहेब खरे सर, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एक 5-7 थोडं ओरिएंटेशन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना करावं. ओके, माझा आवाज येतो? ओके, बरं. मी सर्वात प्रथम बोधनकर इव्हेंटचे आभार मानतो की आमचं जे काही आमच्याकडे जे काही नॉलेज आहे, जो अनुभव आहे, हा सर्व आपल्या सर्वांशी शेअर करण्याची बोधनकर इव्हेंटने आम्हाला संधी दिली. माझा जो विषय आहे तो चष्म्याचे नंबर आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठीचे विविध प्रकार. तर डॉक्टर गणेश भांबरे यांनी सुरुवातीलाच त्यांचं लेक्चर सुरू करण्याच्या सुरुवातीला डोळ्याचं जे काही रचना समजून सांगितली की डोळ्याचं
जो सुरुवातीचा भाग असतो ते बुबुळ असत, नंतर डोळ्यामध्ये भिंग असतो आणि डोळ्याच्या पाठीमागे रेटिना केला किंवा त्याला आपण दृष्टीपटल असं म्हणतो. प्रकाश किरण बुबुळामधून लेन्स मधून रेटिना पर्यंत पोहोचतो, दृष्टीपटलापर्यंत पोहोचतो आणि मग ते सिग्नल मेंदूकडे गेल्यानंतर त्या गोष्टींची आपल्याला किंवा त्या वस्तूंची आपल्याला जाणीव होत असते. हे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे चष्म्याचे नंबर आणि चष्म्याच्या शस्त्रक्रिया समजून घेताना. ते चष्म्याचे जे नंबर आहे हे साधारणतः मायनस नंबर, म्हणजे ज्या रुग्णांना दूरच कमी दिसतं मायनस नंबर, त्यांना मायनस नंबर किंवा आम्ही मायोपियास म्हणतो. ज्या रुग्णांना जवळचा मोठा नंबर असतो त्यांना हायपरमेट्रोपिया किंवा प्लस नंबर असं संबोधलं जातं. आणि सगळ्यात कॉमनली जो आपल्याला चष्म्याचा नंबर बघायला मिळतो तो वयाच्या 40 नंतर, ज्याला प्रेस बायोपिया म्हणतो आपण, जवळजवळ प्रत्येकालाच मलावा लागतो. तर हे चष्म्याचे नंबर आहे. आणि मग आता चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आहेत, तर सर्वात प्रथम ह्या शस्त्रक्रिया कशासाठी करायच्या किंवा कुणी करायच्या हे सुद्धा ते समजून घेणं गरजेचं आहे. तर लॅसिक शस्त्रक्रिया किंवा आपण त्याच्या आधी जाऊन शस्त्रक्रियेचे प्रकार आपण बघूयात. चष्म्याचा नंबर हा जनरली तरुण वयामध्ये ज्यांना मोठा नंबर असतो तो प्लस असेल किंवा मायनस असेल, तर तो नंबर घालवण्यासाठी लेझरने विविध विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून, बुबुळावर प्रक्रिया करून तो नंबर घालवला जातो. आणि हे करत असताना, लेझर शस्त्रक्रिया करत असताना, त्या पेशंटचा, त्या रुग्णाचा चष्म्याचा नंबर किती आहे, त्याच्या डोळ्याची वर्किंग कॅपॅसिटी किती आहे, त्याच्या डोळ्याच्या बुबुळाची जाडी किती आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग पुढे निर्णय घेतला जातो. तर नंबर मायनस असेल किंवा प्लस असेल, तर डोळ्याची क्षमता, लेझरसाठी डोळ्याची क्षमता आहे का, त्याचा डोळा त्या लेझर शस्त्रक्रियेसाठी सक्षम आहे का, हे आधी बघितलं जातं. आणि नंतर मग नंबर कमी करण्यासाठीची लेझरने वेगवेगळ्या पद्धतीचे प्रक्रिया केली जाते. त्याच्यामध्ये खूप कॉमनली खूप जास्त वेळेला जी शस्त्रक्रिया केली जाते लॅटिक म्हणतात. त्यानंतर PRK हा एक त्यातला प्रकार आहे. परंतु दोन्ही जे काही प्रकार आहेत किंवा अजूनही काही प्रकार आहे लेझरचे, तर हे एक्झायमर लेझर, एक विशिष्ट प्रकारचा लाईट रे किंवा प्रकाश किरण असतात लेझरचे, एक्झायमर लेझर म्हणतात त्याला. ह्या लेझरची बुबळावर प्रक्रिया करून हे नंबर कमी केले जातात. बऱ्याच वेळेला असे काही रुग्ण असतात की त्यांच्या बुबळाची जाडी ही खूप कमी असते किंवा डोळ्यामध्ये इतर अशा काही कंडिशन असतात की आपण लेझर शस्त्रक्रिया किंवा लॅसिक शस्त्रक्रिया किंवा PRK हे करू शकत नाही. अशा वेळेला एक विशिष्ट प्रकारचा तयार केलेला एक कॉन्टॅक्ट लेन्स सारखा लेन्स असतो, तो डायरेक्टली डोळ्यामध्ये इम्प्लांट करून त्या रुग्णाचा नंबर कमी केला जातो. कधी कधी अशी ही परिस्थिती येते की आपल्याला लेझर हे करता येत नाही आहे. आणि ते जे मी आता जे म्हणालो की कॉन्टॅक्ट लेन्स सारखा एक प्रकार असतो ज्याला IPCL म्हणतात, तेही करता येत नाही. अशा वेळेला त्या रुग्णाचा जो काही नैसर्गिक भिंग आहे डोळ्यातला, तो नैसर्गिक भिंगच काढून टाकायचा, त्या जागेवर कृत्रिम लेन्स टाकून, ज्याला क्लिअर लेन्सेक्टमी विथ IOL असं आम्ही समजतो, म्हणजे जो नैसर्गिक भिंग आहे तो काढून टाकणे आणि त्याच्या जागेवर कृत्रिम लेन्स टाकून आपल्याला त्या रुग्णाचा मोठ्यातला मोठा किंवा जास्तीत जास्त नंबरही आपल्याला कमी करता येतो. आता आपण आजकाल ज्या काही आता जे काही जे अटेंडंट आहे, जे लोक आता ह्या वेबिनारसाठी आलेले बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत, मोतीबिंदू बद्दल सर्वांनी कधी ना कधी ऐकलेलं असेल. तर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून त्या जागेवर लेन्स टाकणे, आपण बघा तुम्ही कधी ऑप्थॉमॉलॉजिस्ट गेला असेल तर मोनोफोकल आणि मल्टीफोकल असे दोन प्रकारचे लेन्स आपण ऐकतो. तर मोतीबिंदूचे ऑपरेशन करताना आपण जर मोतीबिंदू काढल्यानंतर मल्टीफोकल लेन्स टाकला तर तो सुद्धा हेच काम करतो, जे की नंबर कमी करण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धती मी ज्या आधी सांगितल्या की जे लॅसिक आहे, PRK आहे, IPCL किंवा ICL, ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या नंबर कमी करण्यासाठीच्या, तर आजच्या घडीला मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून मल्टीफोकल जो प्रकार आहे लेन्सचा, तो जर लेन्स टाकला तर रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीमध्येच त्याला गणलं जातं. ही शस्त्रक्रिया केल्याने सुद्धा तुमचा दूरचा आणि जवळचा नंबर कमी केला जातो. बरोबर. की नंबर कमी करण्याच्या ज्या ह्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता शस्त्रक्रिया कोणी करावी, ही कोणासाठी उपयोगाची आहे, तर एकदम मी जे सुरुवातीला सांगितलं की जे तरुण मुली आहेत
ज्यांना त्यांच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांच्या ओव्हरऑल लाईफ मध्ये चष्मा ज्यांना अडथळा ठरतो अशा रुग्णांची चष्म्यापासून सुटका करण्यासाठी शक्यतो आपण ही शस्त्रक्रिया करत असतो, लॅसिक शस्त्रक्रिया. बऱ्याच वेळेला असं आहे, आम्हाला प्रश्न विचारला जातो की वयाची काय अट आहे का किंवा 40 नंतर हे ऑपरेशन करता येतं का. तर वयाची अट फक्त ऑपरेशन कुठल्या वयानंतर करावं त्याच्यासाठी आहे, पण किती वयामध्ये करावं किंवा कोणत्या वयात करावं किंवा किती वयाच्या आत करावं ह्याला काही अट तशी नाही. साधारणतः वय वर्ष 18 पूर्ण ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपला चष्म्याच्या नंबरची जी वाढ आहे ती थांबलेली असते असं सायंटिफिकली म्हणजे आपण म्हणू शकतो की 18 वर्षाचं रुग्ण झाला किंवा आपण 18 वर्षाचे झालं की आपला चष्म्याचा नंबर हा शक्यतो वाढत नाही, दूरचा नंबर. म्हणून लॅसिक शस्त्रक्रिया करताना, PRK शस्त्रक्रिया करताना, कुठली लेझर शस्त्रक्रिया करताना चष्म्याचा नंबर कमी करताना की 18 वर्ष हे पूर्ण असावं त्यानंतर तुम्ही कधीही ती शस्त्रक्रिया करू शकता. शक्यतो आम्ही वयाच्या 50 नंतर ह्या शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देत नाही, लेझर शस्त्रक्रिया. कारण का की त्या दरम्यान बऱ्याचशा रुग्णांना मोतीबिंदू व्हायला सुरुवात झालेली असते आणि मोतीबिंदूचं सर्जरी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तसंही नंबर कमी करण्याची आपल्याला संधी असतेच. त्याच्यामुळं मुळात ही शस्त्रक्रिया जी आहे ती शक्यतो 18 ते 40 वर्ष वयोगटातल्या रुग्णांनी करावी, त्यांच्यासाठी ती जास्त फायदेशीर असते. दुसरा प्रश्न असा विचारला जातो की लेझर शस्त्रक्रिया केल्याने जवळचा नंबर जातो का. तर मुळात ह्या ज्या शस्त्रक्रिया आहे लेझर शस्त्रक्रिया हा दूरचा नंबर कमी करण्यासाठीच्या आहेत. जवळचा नंबर कमी करण्यासाठी अजून त्याच्यावर प्रयोग चालू आहेत, काही शस्त्रक्रिया उपलब्ध झालेल्या आहेत परंतु तेवढ्या पॉप्युलर झालेल्या नाहीत. म्हणून जनरली लॅसिक शस्त्रक्रिया ही फक्त दूरचा नंबर कमी करण्यासाठी असते. आणि मी जे मगाशी उल्लेख केला की मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर जेव्हा आपण लेन्स टाकतो किंवा डॉक्टरांकडनं लेन्सची माहिती करून घेताना आपण ज्यावेळेस लेन्सची माहिती घेतो तर त्यावेळेस मल्टीफोकल लेन्सच्या संदर्भातही विचारणा करा, कारण त्या मल्टीफोकल लेन्स टाकल्याने तुमचा जवळचा आणि दूरचा नंबर सुद्धा कमी होणार असतो. तर चष्म्याचे प्रकार आणि चष्मा घालण्यासाठी काय काय करू शकतो याबद्दल मी थोडक्यात माहिती दिलेली आहे, या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच सर, खूप सुंदर माहिती होती आणि जवळचा चष्मा लांबचा चष्मा या संदर्भातली माहिती खूपच उपयोगी ठरली. पुढे मी नानासाहेब खरे तुम्हाला अजून थोडं थांबायचं आहे, अजून काही प्रश्न पण आहेत. सो पाटील सर तुम्हाला विनंती की तुम्ही थोडंफार आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर थोडा प्रकाश देऊन आपल्या श्रोत्यांना या संदर्भातलं मार्गदर्शन करावं. सतीश पाटील सर. मी थँक्यू डॉक्टर नानासाहेब. थोडक्यात तसा तो विषय फार मोठा आहे, तो की 10 मिनिटात संपवता येण्यासारखं खरं नाही आहे, पण ते जितकं सोपं करता येईल. माझं प्रेक्षकांना विनंती की कधी कधी अनाहूतपणे आणि अगदी इच्छा नसताना पण आम्ही बऱ्यापैकी काही तांत्रिक शब्द आमच्याकडनं वापरले जातात पण आम्ही ते जास्तीत जास्त सोपं करून सांगायचा प्रयत्न करत असतो. पण आज ज्यावेळेला 99% त्याच मुद्द्यावर बोलत असतो त्यावेळेला 1% तो विषय त्या पद्धतीने बोलताना कधी कधी अडचणी येऊ शकतात, पण त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने समजून सांगितलंय. मला डॉक्टर नानासाहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या माणसाचा डोळा एक अधू आहे, त्याची ताकद कमी आहे त्या डोळ्याची, पण त्याला नंबर जास्त आहे आणि दुसऱ्या डोळ्याचा पण नंबर तितकाच आहे, समजा धरून चला -10 नंबर आहे, एक डोळा 80 आहे किंवा त्याला फार नजर नाहीये आणि दुसऱ्या डोळ्याचा 10 नंबर आणि ती नजर चांगली आहे, ज्या डोळ्याची नजर कमी आहे त्याला नंबर कमी करण्याचं ऑपरेशन करून घेतल्यानंतर त्याची नजर वाढेल का? बेसिकली आपली जी नजर आहे ती आपल्या डोळ्याची कॅपॅसिटी किती आहे किंवा रेटिना किती काम करतो किंवा एकंदरीत काम करण्याची शक्ती किती आहे त्या डोळ्यामध्ये त्याच्यावर अवलंबून असतं. आपण ज्या काही नंबर कमी करण्याचे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करतो ज्या मागाशी मी उल्लेख केला त्या शस्त्रक्रिया फक्त नंबर कमी करण्याचं काम करत असतात. त्या शस्त्रक्रिया डोळ्याची काम करण्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी बिलकुल मदत करत नाहीत. म्हणून जर एखादा रुग्ण ज्याचा एक डोळा 80 आहे आणि एक डोळा चांगला आहे त्याच्यावर जर आपण शस्त्रक्रिया केली तर त्याला एकच फायदा होईल की त्याचा नंबर कमी होईल, परंतु जर डोळा 80 आहे त्याची जर त्याची काम करायची कॅपॅसिटी ही 10% आहे तर ते 10% त्याला नजर येईल, त्याची नजर ह्या दुसऱ्या डोळ्यासारखी 100% येणार नाही. म्हणजे त्याला चष्मा लावल्यानंतर जी व्हिजन होती ती व्हिजन फक्त चष्मा न लावता येणार आहे शस्त्रक्रियेनंतर.
हा जो मुद्दा मी सांगितला हा बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सर्व्हिसेसच्या ठिकाणी नोकरीला जाताना फिटनेसच्या ठिकाणी हा काउंट होतो मुद्दा लक्षात येतो. काहींची अपेक्षा असते मला अमुक अमुक डोळ्याने उजवे किंवा डाव्या डोळ्याने कमी दिसतंय, याचं मी ऑपरेशन करून घेतो म्हणजे याचं नंबर जाईल आणि मग ज्यांच्याकडे मला एम्प्लॉयमेंट मिळणार आहे त्या म्हणण्याचे लक्षात येणार नाही आणि मला कदाचित जॉब मिळू शकेल, तर त्या भ्रमात आपण राहायचं नाही, कदाचित आपलं त्यात नुकसानही होऊ शकतं. मुख्य म्हणजे मला हे सांगायचं की प्रेक्षकांच्या माहिती करता की गेल्या 35 वर्षात नेत्ररोगशास्त्र नेत्ररोगशास्त्र ह्या इतक्या झपाट्याने वाढलेलं आहे, इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांनी प्रगती केलेली आहे आणि ती खास करून रुग्णांच्या फायद्याकरता वेलफेअर ऑफ द पेशंट्स म्हणून खूप फायदे ठरावी असे बदल झालेले आहेत. त्याच्यामध्ये तांत्रिक दृष्ट्या पण आल्या, म्हणजे आज उदाहरण द्यायचं म्हणलं तर साधा स्टेथोस्कोप पण अवेलेबल आहे आणि डिजिटल स्टेथोस्कोप पण अवेलेबल झालेला आहे. ठीक आहे, पण त्या पद्धतीचे हे लक्झरी या डॉक्टरांकरतात, पण पेशंट्सकरता जर म्हणाल तर इतक्या सुविधा उपलब्ध झाल्या डॉक्टरांच्या हातात, म्हणजे कधी कधी याचा वेग माझ्यासारख्या जनरेशनचा जो डॉक्टर आहे डोळ्यांचा, जो डॉक्टर गणेश बांबरेने इतका तरुण कदाचित नसेल आणि कदाचित माझ्यापेक्षा सिनियर माणसांच्या याच्यातला तेवढा पण अजून ज्येष्ठ झाला नाहीये, पण माझ्यासारख्या पिढीला याच्याशी कोपक करताना मी साध्यातल्या साध्या ऑपरेशन्स पासून इथपर्यंत बघितलंय, पण हिने खूप मोठ्या प्रमाणात उडी घेतलेली आहे आणि ती पेशंट्सच्या रुग्णांच्या फायद्याकरता झालेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आमच्या कलीजला की आम्ही ते आमच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो. हा विषय खरंच लसीक आणि हा विषय खूप मोठा आहे, पण त्यावरचे काही प्रश्न आपण घेण्याच्या आधी शेवटचा प्रश्न मी नानासाहेबांना विचारतो की लॉंग टर्म बेसिसवर नंबर कमी करायचं ऑप्शन करून घेणं हे धोकादायक तर नाही ना? आणि काही लोक झिरो नंबरचा चष्मा वापरतात फक्त कम्प्युटरवर वापरण्याकरता, हे कितपत बरोबर आहे? बेसिकली लेझर शस्त्रक्रिया ही मुळीच धोकादायक नाही, ती जर केली तर नक्कीच आपल्या जीवनाला एक वेगळा आयाम मिळतो, एक नवीन दृष्टी प्राप्त होते. ज्यांना खूप मोठा चष्म्याचा नंबर आहे, असे काही रुग्ण आहेत की आपण ज्यांना 15-15, 16-16 नंबरचे चष्म्याचा नंबर एवढा जाड भिंगाचा की तो पेशंट किंवा तो रुग्ण सकाळी झोपेतनं उठल्यानंतर पहिला चष्मा शोधतो, अशी परिस्थिती असलेले काही रुग्ण आहेत. आणि अशा रुग्णांचे जेव्हा आपण हे सर्जरी करून चष्म्याचा नंबर घालवतो तर त्यांच्या जीवनामध्ये जो बदल होतो ना तो शब्दातही आपण तो कॅप्चर किंवा तो एक्सप्लेन करू शकत नाही. तर ते फायदे त्याचे खूप आहेत लेझर शस्त्रक्रियेचे, तोटा तर कुठलाच नाही. थोडेफार प्रमाणात काही त्याचे साईड इफेक्ट आपण ज्याला म्हणता येतील तेही ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कालांतराने कालानुरूप ते हळूहळू कमी होत जातात. जसं की डोळ्यामध्ये कोरडेपणा जाणवणे, रात्रीच्या वेळेला ड्रायव्हिंग करताना समोरून गाडी जर आली तर ते हेडलाईट आहे त्या लाईटच्या भोवती असं कडक दिसणे किंवा लाईट स्प्रेड होणे, याच्या पलीकडे त्याचे असे काही लॉंग टर्म असे काही ड्रॉबॅक नाही आहेत. आणि सर दुसरा प्रश्न काय म्हणाला तुम्ही की काही लोक आजकाल कम्प्युटरवर झिरो नंबरचा चष्मा वापरतात किंवा त्याचा काही त्रास होऊ शकतो? कुठलाही जो डिजिटल स्क्रीन आहे त्याच्यातनं जे काही ग्लेअर किंवा लाईटचा जो काही आपण ज्याला म्हणू साईड इफेक्ट होतो डोळ्यावर, तर ते टाळण्यासाठी झिरो नंबरचा चष्मा विथ अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग असा जर वापरला तर त्या लाईटचा नक्कीच डोळ्याला होणारा जो त्रास आहे तो कमी होईल. आणि म्हणून तो चष्मा वापरणं काही गैर नाही, परंतु नुसतीच साधी काच न वापरता झिरो नंबरची, त्याला एक विशिष्ट प्रकारचं अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग ज्याला जे असतं ते जर करून आपण चष्मा वापरला तर नक्कीच कम्प्युटरवर जास्त काम करणे, लॅपटॉपवर जास्त काम करणे ह्याच्यापासून तो त्रास त्या रुग्णाला कमी होऊ शकतो. नक्कीच. आणि त्यातही आता ज्यावेळेला लॉकडाऊनच्या काळात सगळ्याच मंडळींचा हा कम्प्युटरचा किंवा स्क्रीन टाइम वाढलाय त्यावेळेला लोकांनी या गोष्टीचा विचार आणि उपयोग करून घेतला पाहिजे. ओव्हर टू यू राहुल. सर अतिशय महत्वपूर्ण प्रश्न होते. मी पाटील सरांना विनंती करेल की त्यांचं प्रेझेंटेशन आहे ते त्यांनी 5-10 मिनिटं घ्यावं, त्याच्यानंतर काही महत्वाचे जे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते पण आपण वाचणार आहोत आणि काही प्रश्न चॅटबॉक्स मध्ये येत आहेत. सो पाटील सर ओव्हर टू यू. ओके माझ्याकडे जे आहे ते करू का मी शेअर? चालेल मी नेक्स्ट मला कंट्रोल. येस येस बिलकुल.
सर एक मिनट लोड होत आहे. ठीक आहे. डायबिटीज रेटिनोपॅथी बद्दल सगळ्या माझ्या सगळ्या प्रेक्षकांना आणि माझ्या आमच्या रुग्ण मित्रांना सल्ला आहे की अतिशय जागरूकतेने हे करा. आजकाल एमडी मेडिसिन डॉक्टरांकडे जेव्हा तुम्ही शुगरच्या कंट्रोल करता जाता त्यावेळेला सुदैवाने आता डॉक्टर एमडी डॉक्टर सुद्धा सांगायला लागले, फिजिशियन म्हणजे एमडी म्हणण्याचा अर्थ असा की जे डॉक्टर्स तुमच्या साखरेची काळजी घेत आहेत ते तुम्हाला स्वतःहून सांगायला लागलेत की तुम्ही डोळे हे पण चेक करून घ्या. हा नवा बदल मध्ये आलाय की ते स्वतः सुचवायला लागलेत आणि त्या पद्धतीने थोडा अवेअरनेस वाढलाय. छोटी एक लक्षात घ्या की लक्षात घ्या की ज्यांना ज्यांना डायबिटीस हा 7 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त आहे, ज्यांना डायबिटीसची फॅमिली हिस्ट्री आहे, अशा रुग्णांनी दरवेळे म्हणजे रेग्युलरली एव्हरी 6 मंथ म्हणता येईल की रेटिनाची तपासणी करून घेणं फार गरजेचं असतं. कारण एकदा का डायबिटीस म्हणजे बरेच पेशंट काय म्हणतात की माझा शुगर तर कंट्रोल आहे, मला बाकीचे साईड इफेक्ट होण्याचा काही प्रश्न नाही. तर तसं बिलकुल नाही. तुमची शुगर कंट्रोल असो वा नसो, जर तुमच्या शरीरात डायबिटीस हा आजार मागील 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल, आता काही स्टडीनुसार तर अगदी 5 वर्ष सुद्धा गृहीत धरलं जातं, तर आपण 7 वर्ष गृह मानूया ढोबळ मानाने. 7 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त तुम्ही जर पण घेत असाल, तुमची शुगर कंट्रोल जरी असेल तरीही तुम्हाला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे दृष्टीपटलावर डायबिटीसचे परिणाम होणे. म्हणून जनरली स्पीकिंग एक वर त्याचा नंबर असेल तर आपण लॅसिक शस्त्रक्रिया करायला विचार करायला पाहिजे. ओके ओके. सगळ्यांना दिसतंय? यस यस सर, विजिबल आहे सर. ओके हो सर, दिसतंय दिसतंय. ओके थँक्यू सर. इट्स ऑन नाउ. हो आता मला एंटर करून बद्दल पुढचे घ्यायचे स्लाईड. हो सर, तसे करू शकता का? मला एंटर करून. ठीक आहे. थँक्यू. आजचा टॉपिक मला दिला होता तो मोतीबिंदू आणि काचबिंदू याच्या विषयी समज आणि गैरसमज याच्याविषयी आपण बोलण्याकरता इथे आहोत. आता तुमच्या समोर मांडू काय म्हणते. बेसिकली मोतीबिंदू हा बऱ्यापैकी आपल्याला कॉमनली माहीत असतो. हे समोर चित्रात तुम्हाला जे दिसतंय ते वेगवेगळ्या प्रकारच्या मोतीबिंदूचे प्रकार आहेत. खाली उजव्या हाताला आहे तो पूर्ण पिकलेला मोतीबिंदू आहे, त्याच्यावर थोडं अर्धवट असलेला मोतीबिंदू आहे. हे जे काही आहे ते सगळे मोतीबिंदूचे वेगवेगळ्या स्टेजचे किंवा टप्प्यावरतीचे प्रेझेंटेशन आहेत किंवा चित्र आहेत. मोतीबिंदू हा कॉमनली वयोमानाप्रमाणे होणारा आजार आहे. मोतीबिंदूशी अतिशय अगदी ज्याला आपण म्हणूयात की अशिक्षित माणसाने थोडीफार कल्पना असते आणि साधारणपणे ते आजाराविषयी अज्ञान जरी असलं तरी फारसं नुकसान आहे. त्याची नजर कमी पडायला लागते. तो माणूस डॉक्टरांकडे जातो, माहिती करून घेतो आणि त्या पद्धतीने उपचार करतो. आणि सुदैवाने काय होतं की ज्या मोतीबिंदूच्या आजारामुळे नजर कमी झालेली आहे ती बऱ्यापैकी किंवा 99.9% परत त्याला रिकवर करता येते. आपण आज ज्या मुद्द्याशी बोलणार आहोत ते मोतीबिंदू आणि काचबिंदू हे दोन मुख्य म्हणजे वेगळे आजार आहेत. तर आता याच्यामध्ये मोतीबिंदू म्हणजे काही डोळ्यात म्हटलं जे भिंग दिलेलं असतं देवाने, ते जून होतं, खराब होतं, म्हणून ते भुरकट पडतं आणि आपल्याला तो दिसायला दिसण्यात त्रास होतो. जशाप्रमाणे मोतीबिंदूच्या आतमध्ये बिंदू आहे तसं काचबिंदूत बिंदू वगैरे नसतो. काचबिंदू म्हणजे फक्त डोळ्याचं प्रेशर वाढणं हा एक भाग असतो. नॉर्मली आपल्या डोळ्याचं एक प्रेशर असतं जसं आपलं ब्लड प्रेशर असतं. त्याच्यात मी तुम्हाला एलिबरेट पुढचं सांगतो. नेक्स्ट साईडला एंटर करूया. राहुल सर हॅलो. हा हा ठीक आहे. तर आता या ठिकाणी चार चित्र बघता आहात की एक मोतीबिंदू आहे वरच्या उजव्या हाताला, एक नॉर्मल डोळा आहे, खाली डायबिटीक रेटिनोपॅथी आणि काचबिंदू ग्लॉकोमा दिला आहे. मी तिथं मराठीत कॉमेंट टाकली, दृष्टी कमी करणारे गंभीर आजार. ठीक आहे. कॅटरॅक्ट,
ग्लॉकोमा आणि डायबिटिक रेटिनोपॅथी या तीन आजारांविषयी आपण नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. त्यातले त्यात डायबिटिक रेटिनोपॅथीबद्दल डॉक्टर भांबरेंनी आता आपल्याला थोडक्यात सांगितलं. ग्लॉकोमाविषयी झालं तर काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढणं, या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता चार दिशेला बाण गेलेत, दाखवण्याचा अर्थ असा आहे की प्रेशर डोळ्याचं वाढलेलं आहे किंवा त्या दिशेने प्रेशर वाढल्यामुळे डोळ्याच्या रक्तपटलावरती नुकसान होत आहे. सर ते स्लाइड व्ह्यू मोड मध्ये टाका ना, म्हणजे आपण जरा मोठं दिसतं. नाही खाली 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 डॉट असतील खाली. स्लाइड कर, स्लाइड आला तो वरती स्क्रोल बार वर, स्क्रोल बार वर, स्क्रोल बार वर ना, नाही खालच्या खालच्या खाली पट्टी येते, पट्टी येते खाली, मला दिसत नाहीये एक्झॅक्टली काय करायचं ऑपरेट करते राहुल काय करायचं. मी स्लाइड शो ऑन करा ना, प्ले प्ले मध्ये जा सर, F5 दाबा, F5 प्ले 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 दाबा, प्ले प्ले. ठीक आहे ठीक आहे केलेलं आहे. ओके ओके सर बोला. हो नेक्स्ट स्लाइड, सॉरी चला परत घे म्हणून सर पुढची स्लाइड घ्यायची. हो 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 नाही हीच घे आता, ह्याच्या पुढची घे. मला हे तुमच्या ह्यातला बकेटचा चित्र दिसत नाही. हा ठीक आहे, काचबिंदू आणि मोतीबिंदूतला फरक आपण समजून घेऊयात. बेसिकली दोन्ही आजार जे आहेत नाही याच्या आधीचे, याच्या आधीचे हा कंटो तुझ्याकडे तुम्ही बघताय की प्रेशर वाढल्यासारखे दिसतंय आणि उजव्या चित्रामध्ये भिंगचे भोटे पडलेले आहे या ठिकाणी आहे. ओके या ठिकाणी काचबिंदूच्या आजारामध्ये तुमची डोळ्याची नस कॉम्प्रोमाइज होते आणि तुमच्या डोळ्याच्या नसेला जर इजा पोहोचली तर ज्या टप्प्यावरती तुमच्या काचबिंदूच्या आजाराचं निदान होतं तिथून पुढची तुमची गेलेली नजर तुम्हाला परत मिळवता येत नाही. हा सगळ्यात मोठा धोका आहे, म्हणून याला आम्ही म्हणतो सायलेंट थेफ्ट किंवा सायलेंट थीप ऑफ द व्हिजन काचबिंदू जो आहे. कारण याच्यामध्ये सुरुवातीला सुरुवातीच्या टप्प्यावरती पेशंट्सला कुठल्याही प्रकारची लक्षणं नसतात, जसं की डोळा लाल होणे, दुखणे, पाणी येणं किंवा नजर कमी पडणे. सुरुवातीला नजर कमी पण पडलेली नसते. जी मोतिंदू याच्या उलट पक्षी मोतिंदूच्या पेशंटला समजा अगदी काही टाचणीच्या टोकावर जरी बदल झाला तरी तो कधी कधी समजू शकतो, पण इथं समजत नसल्यामुळेच तो बेसावध राहतो आणि त्या पद्धतीने मग नजरेचं नुकसान व्हायला सुरुवात होते. याकरता काय करायचं की जसं डायबिटिक रेटिनोपॅथीच्या बाबतीत आपण प्रोएक्टिव्हली किंवा स्वतःहून पुढे जाऊन एकदा आपण तपासणी करून घेतो वर्ष 6 महिन्यांना, तसं आपण साधारणपणे वर्षातून एकदा डोळ्याची तपासणी करायला जेव्हा जातो त्यावेळेला डोळ्याचं प्रेशर मोजून घेणं गरजेचं आहे. होणे गरजेचं आहे. तर आपण त्या पुढच्या मुद्द्याकडे येऊया की ज्या मंडळींना काय झालंय. काय नाही सर, हा प्रेझेंटेशन तर ज्या मंडळींना 40 नंतरचं वयाच्या टप्प्यावर आहे, ज्यांना जाळविंगाचा चष्मा आहे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे अनुवंशिकता आहे. काचबिंदू हा आजार असा आहे की जो अनुवंशिकतेने आवाज कट होतो बरं का सर आमचा राहुल सर आवाज कट होतोय. पाटील सर हॅलो, पाटील सरांकडनं आवाज कट होतोय. पाटील सर तुमचं नेटवर्क बघा. हॅलो दादा येतो पाटील सर, नेटवर्क बघा तुमचं. आवाज नाही पोहोचत दादा. हा पाटील सरांचा विषय आहे. पाटील सरांचा नेटवर्कला प्रॉब्लेम आहे असं वाटत सर, कदाचित पुन्हा जॉईन होते. ओके तर सरांनी आपण थांबल्यापेक्षा ह्याच्यावर डिस्कशन कंटिन्यू करू.
सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं की मोतीबिंदू आणि काचबिंदू ह्याच्यातला फरक बेसिकली आपण आधी समजून घेतलं पाहिजे. कारण ह्या दोन्ही जे आजार आहे हे नजर कमी करणारे आजार आहेत, बरोबर. परंतु नजर कमी करणारे किंवा अंधत्व निर्माण करणारे जरी आजार असले तरी ह्या दोन्हींचा फरक म्हणजे काय, की मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातला नैसर्गिक लिंग खराब होतो त्याला म्हणतो आपण मोतीबिंदू, आणि काचबिंदू म्हणजे डोळ्यातलं प्रेशर किंवा डोळ्यातला दाब वाढल्यामुळे डोळ्याची जी काही मागची नस आहे त्याच्यावर कंटिन्युअस प्रेशर पडून ती नस निकामी होते दिवसेंदिवस, अगदी हळुवारपणे संथगतीने निकामी होत असते, त्याला म्हणतो आपण काचबिंदू. ह्या बेसिक फरक याच्यातला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा फरक की मोतीबिंदू आले का पाटील सर? बहुत आले 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 सर. सर अनम्यूट करा, अनम्यूट करा लागेल. हा मी डॉक्टर नानासाहेब जे सांगत होतो त्याच्याशी सहमत आहे त्या मुद्द्यावर आणि त्यांनी तो कंटिन्यू केला. मोतींदू आणि दृष्टीतला फरक हा दाखवण्याकरता छोटी की वरचं जे नॉर्मल विजन आणि खालचं जे आहे ते तुमचा अबनॉर्मल विजन किंवा मोतींदूमुळे दिसणारा भुरकटपणा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की आता दोन्ही लेन्सेस मधला फरक आहे, याच्यात फार काही विशेष असं नाहीये. चित्र तुम्हाला समोर त्या अर्थाने सांगितलंय. पुढचा एक उपचार समजून घ्या आपण मोतींदूच्या आधी सोप्या भाषेमध्ये पटकन. नेक्स्ट स्लाइड दिस वन. फेको ऑपरेशन तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे काय, माझे रुग्ण पण आता रुग्ण मित्र पण आता मजेमध्ये आहेत बस त्याच्या अलीकडचे याच्या अलीकडचे. तर आपण हे मोतींदूच्या अत्याधुनिक पद्धतीने सर्जरी करतो आणि आपण डोळ्यामध्ये कृत्रिम भिंग टाकतो. अशा प्रकारे एक छोटा अल्ट्रासोनिक युनिट आत डोळ्याच्या आत जातं आणि मोतींदूचे चार तुकडे करून किंवा त्याची पावडर करून ते काढलं जातं. हे थोडक्यात सोप्या भाषेत ऑपरेशन करण्याची प्रक्रिया पार पडते. आता आजकाल याला अतिशय छोटं चांगलं स्वरूप आलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण अतिशय छोट्या इन्सिजनच्या माध्यमातून हे ऑपरेशन करतो. नेक्स्ट वन प्लीज. आपल्याला ऑपरेशन करून डोळ्यात जे टाकायचे लेन्सेस आहेत त्याचा भरपूर पर्याय उपलब्ध झालेले आहेत. खाली तुमचे त्या स्लाईडच्या बाजूला बघू शकतात की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लेन्सेसचे पर्याय उपलब्ध आहेत आणि हे तुम्हाला आवश्यक आहेत आणि कशा प्रकारचे तुम्हाला गरजेचे आहेत हा तुमच्या शास्त्रीयदृष्ट्या ठरवण्याचं काम तुमच्याकरता सर्जन करत असतात. हे नाही की अमुक प्रकारचे लेन्स महागडी आहे किंवा भारी आहे किंवा सोप्या भाषेत म्हणून ती तुम्हाला चालेलच किंवा तुम्ही घ्यायलाच हवी. तुमची गरज आणि तुमच्या सगळ्या मोतींदूच्या किंवा तुमची लाईफस्टाईल काय आहे, तुम्ही आता कुठल्या वयाच्या टप्प्यावर आहात, तुम्ही काय काम करत आहात, या सगळ्याचा विचार करून सर्जन ही ठरवत असत. नवीन नवीन सुधारणा झाल्यात, नवीन नवीन शोध लागलेत. पुढचा नेक्स्ट. भिंग कृत्रिम भिंग ज्या वेळेला बसवतो त्यावेळेला असा डोळा दिसतो. अशा प्रकारे ही लेन्स तिच्या एका नैसर्गिक जागेमध्ये जाते. नेक्स्ट. ही मोतींदूचा विषय थोडासा लवकर बोलणार नाही कारण फार काही तुम्हाला सांगण्यासारखं सुदैवाने आसपास कोणीतरी पेशंट असतो आपल्या वाचनात खूप माहिती आली असते त्यामुळे त्याचा मी मारा करणार नाही. ही मल्टीफोकल नावाची अवेलेबल जवळजवळ 10 वर्षापासून आहे. सोप्या भाषेत असं चष्म्याच्या दोन्ही काचा एका लेन्स मध्ये आहे, लांबचा आणि जवळचा. काही त्यांचे ऑपरेशन झाले त्यांना कदाचित लांबचा चष्मा घालवण्यात लेन्स टाकले गेलेले असेल पण आता उपलब्ध आहेत. मल्टीफोकल लेन्सेसच्या फायदे खूप आहेत. काही त्याचे काही थोडेसे अडचणी पण असतात ज्या पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतील पण त्या आहेत की नाही आहेत किंवा तुम्हाला होतील की नाही होतील हा फार वेगळा विषय आणि तो शास्त्रीयदृष्ट्या डॉक्टर ठरवतात. हे जे तुम्हाला रंगीबिरंगी चित्र दिसतात याला आम्ही कलर हॅलोज आणि ग्लेअर म्हणतो. असं धरून चला घडीभर की आजच्या घडीला मोतींदूचं ऑपरेशन करून जी साधी लेन्स आहे लांबचा नंबर घालवायची ही 99% सगळ्या 100% सगळ्या लोकांना गरजेची गोष्ट आहे. पण मल्टीफोकल ही तुम्हाला सोयीची पडेल की नाही पडेल, तिचा फायदा होईल की नाही होईल, कधीचा त्रास होऊ शकतो याच्याविषयी एक तुमच्याशी चर्चा करून सरांचा आवाज पुन्हा हँग झालेला आहे बहुतेक.
हॅलो खरे सर भांबरे सर आवाज येतोय माझा आवाज सर सर आम्हाला आवाज पुन्हा बहुतेक हँग झालेला आहे त्यांच्याकडे नेटवर्क इश्यू असावा त्यांच्या इथं जरा सेलफोनचं कव्हरेज बरोबर नाही त्यांचं ब्रॉडबँड तिथं नसेल तर प्रॉब्लेम होतील कव्हरेज नाही प्रॉपर तिथं टॉवर त्यामुळे तो कॉल नीट होत नाही तिथून बऱ्याच वेळाला सर पुन्हा जॉईन करतील बहुतेक सर कॅन यू कंटिन्यू एनी वन ऑफ यू हा सर मल्टीफोकल लेन्स जसं सरांनी सांगितलं जी दूरचं जवळचं आणि मधलं सगळं बघण्यासाठी मदत करते तर हे जे पिक्चर आपण बघितलं आता स्लाइडवर आहे तर त्याच्यामध्ये जवळचं म्हणजे मोबाईल बघणं इंटरमिजिएट डिस्टन्स म्हणजे जसं कारची स्क्रीन बघणं आणि डिस्टन्स म्हणजे या लांबच्या कार बघणं तर ह्या तीन टप्प्यांमधला व्ह्यू आपल्याला मिळतो जसं हा नियर हा इंटरमिजिएट आणि डिस्टन्स म्हणजे जवळचं मधलं आणि लांबचं डिस्टन्स तर मल्टीफोकल लेन्स जर टाकली तर आपल्याला या तिन्ही दृष्टीच्या क्षेपात येणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या आपण क्लिअरली बघू शकतो हा नेक्स्ट स्लाइड सर त्याच्यानंतर पुढची जी लेन्स असते तर त्याला अस्टिग्मॅटिक करेक्शन लेन्सेस म्हणतात अस्टिग्मॅटिझम म्हणजे बेसिकली काय की आपण जर समजा एखादा घड्याळ बघत असू तर त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे काटे जर नाही दिसले तर त्याला म्हणतात स्फेरिकल नंबर आणि समजा 12 आणि 1 चा जर काटा नाही दिसला तर त्याला म्हणतात अस्टिग्मॅटिझम मग तो 12 किंवा 12 आणि 6 जर काटा दिसला नाही आपल्याला तर समजायचं की 90 डिग्रीवरती आपल्याला अस्टिग्मॅटिझम आहे तर ह्या अस्टिग्मॅटिक लेन्सेस ज्या असतात तर त्या काय करतात की तो जो ऍक्सिस आहे तो पण करेक्ट करतात म्हणजे तुमचा जो स्फेरिकल नंबर आणि अस्टिग्मॅटिक नंबर असे दोन प्रकार असतात तर स्फेरिकल नंबर पण कमी केला जातो आणि अस्टिग्मॅटिक नंबर जो असेल समजा -3 आणि -2 चा सिलेंडर नंबर असेल तर तो ह्या अस्टिग्मॅटिक लेन्सने आपण करेक्ट करू शकतो नेक्स्ट स्लाइड सर ओके तर सगळ्यात पहिले आपल्याकडे जवळपास फेसबुक लाईव्ह आतापर्यंत 102 वर व्ह्यूज आहेत सो एव्हरीबडी इज लिस्निंग व्हेरी केअरफुली अबाउट द नॉलेज एक्सचेंज व्हॉट इज बीन डन बाय ऑल यू पीपल सो थँक यू व्हेरी मच सर नेक्स्ट स्लाइड इज हियर हा सर तर ही मल्टीफोकल लेन्सचं एक पिक्चर आहे ऑपरेशन करतानाचं किंवा ऑपरेशन झाल्यानंतरचं तर ही गोलाकार मल्टीफोकल लेन्स असते आणि त्याच्यात या वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग्स असतात तर ही सेंट्रल रिंग ही मधली रिंग आणि ही डिस्टन्स रिंग तर ह्या वेगवेगळ्या लेन्सेसच्या रिंग्स ज्या असतात तर त्या आपल्याला वेगवेगळ्या पॉवर सेट केलेल्या असतात आणि त्या पॉवरनुसार आपल्याला दूरचं आणि जवळचं दिसत असतं जसं सर पूर्वीची स्लाइड या फक्त नेक्स्ट स्लाइड पूर्वीची प्रिव्हियस स्लाइड तर ही मल्टीफोकल लेन्स असते आपली मोनोफोकल जी लेन्स असते त्यामध्ये या प्रकारचं हे नसतं हा नेक्स्ट स्लाइड सर नेक्स्ट स्लाइड 14 नंबर 14 हा आता त्याच्या पुढचा जो टॉपिक सरांनी सांगितलं होता हा सर ठीक आहे स्टेबल 14 राहू द्या तर ही मल्टीफोकल लेन्स आहे ज्याच्यामधलं मध्ये आपण जसं पूर्वीच्या पिक्चर मध्ये दाखवलं की जवळचं मधलं आणि लांबचं डिस्टन्स ऍडजस्ट केलेलं असतं तर या वेगवेगळ्या रिंग्स असतात तर त्या रिंग पडद्यावरती या रिंग्स मार्फत रेटिनावरती इमेज फोकस करण्यासाठी मदत करतात तर याला म्हणतात मल्टीफोकल लेन्स नेक्स्ट 15 नंबर स्लाइड नेक्स्ट स्लाइड 15 नंबर हा त्याच्यानंतर दुसरा जो हा जो दुसरा मुद्दा जो सतीश पाटील सरांनी सांगितला तो म्हणजे ग्लॉकोमा ग्लॉकोमा म्हणजे डोळ्यांच्या आतमध्ये विशिष्ट प्रेशर असतं जसं आपण ब्लड प्रेशर मोजतो ते 120 आणि 80 ही एक नॉर्मल बीपीची रेंज आहे तसंच डोळ्यांमध्ये एक विशिष्ट ब्लड प्रेशर सारखं एक प्रेशर असतं त्याला म्हणतात इंट्राऑक्युलर प्रेशर तर त्याची नॉर्मल रेंज असते 12 ते 20 किंवा 22 जर समजा एखाद्या पेशंटमध्ये तो ते प्रेशर वाढलं तर त्याला म्हणतात काजबिंदू किंवा काही जण त्याला काळं पाणी म्हणतात किंवा काही जण त्याला काला मोती बिंदू म्हणतात तर त्याला म्हणतात ग्लॉकोमा तर ग्लॉकोमा मध्ये काय होतं की मागची जी ऑप्टिक नर्व जसं माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मी दाखवलं की मागची ऑप्टिक नर्व जी असते ती हळूहळू वीक होण्यासाठी सुरुवात होते तर जसं आता हे आय मॉडेल मी तुम्हाला दाखवतोय तर त्याच्यामध्ये जसं तुमचं मागची नस कमजोर व्हायला लागते तसं ग्लॉकोमा ऍडव्हान्स व्हायला लागतो ऍडव्हान्स ग्लॉकोमा मध्ये नक्की होतं काय तर जसं हे तुम्ही बघतात हे पिक्चर वरचं तर त्यामध्ये डिस्टन्स विजन अशा प्रकारे क्लिअर असतं जसं ग्लॉकोमा वाढतो
तसं आपलं पेरिफेरल विजन म्हणजे आजूबाजूचं विजन हळूहळू कमी व्हायला लागतं आणि फक्त सेंट्रल पोर्शन मधून आपण ती गोष्ट बघू शकतो. तर याला म्हणतात टनेल विजन. तर जसं सतीश सरांनी सांगितलं की हा नजर चोरणार. येस सर, येस येस सर. हा सतीश पाटील सर आलेले आहेत बहुतेक. सो येस सर, तुम्ही एकदा ही स्लाइड कंटिन्यू करा. थँक्यू. त्यांनी जे कव्हर केलं असेल त्या मी होते मल्टी फोकल बद्दल सांगणार होतो थोडस. या साईड वर पण घेऊन जाऊ एकदा. 14 नंबर फोकल जे कारच्या कार मधल्या दिस वन. हॅलो पाटील सर. पुढच्या साइड वर घेऊन जाऊ कारच्या प्रिव्हियस साइड नंबर 12 नंबर 12. ओके. आम्ही हा कदाचित इलॅबोरेट केला असेल डॉक्टर गणेशनी. येस सर. ते एकच मुद्दा सांगायचं आहे की आपल्याला मिळणारा दृष्टी मल्टिफोकल मधून व्ह्यू मिळतो की या माणसाचं तुम्ही स्क्रीन बघू शकताय की त्यांना मोबाईलची तेवढीच क्लॅरिटी आहे जेवढी त्यांची आणि समोरच्या गाड्यांची आहे. तर हा व्यापार या मल्टीफोकल लेन्सेसचे आणि मोतीचे ऑपरेशन मिळणारे फायदे आहेत. आणि आपण होतो टनेल विजनच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी गणेश तुम्हाला समजू सांगत होते. तर त्या मुद्द्यावरनं मला हे सांगायचं आहे की काचबिंदू मोतीनो आणि काचबिंदूच्या डिस्कशन मधनं मोतीनो आणि काचबिंदूवर जाताना मला हा बदल दाखवायचा होता की काय आपण सोयी केलेल्या आहेत किंवा सोय आहेत आपल्याकडे आज औषध योजनेच्या किंवा उपचारांच्या. काचबिंदूच्या मुद्द्यावर येऊयात मोतीनोच्या ऑपरेशनच्या याच्यावर. दिस सेकंड स्लाइड नंबर 14 16 आपल्याला काचबिंदूच्या आणि मोतीनोच्या आजारांबद्दल दोन मूलभूत फरक समजून घ्या की काचबिंदू हा ऑपरेशननेच मोतीनो हा ऑपरेशननेच बरा होणार आजार आहे. त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही आहे. काचबिंदूला आज आजच्या घडीला खूप उत्तमोत्तम औषध तयार झालेले आहेत आणि तुम्ही थोडीशी लिस्ट बघतायत रंगीबिरंगी याची हे डेसिग्नेशन आहेत कलर कलर कोड आहेत बाटल्यांचे की ज्या ज्या पद्धतीची औषधं आम्ही तुम्हाला देत असतो प्रिस्क्राईब करत असतो की ज्याचे वेगवेगळे सायंटिफिक शास्त्रीय प्रकार आहेत त्या प्रकाराने तुमच्या औषधाने तुमचं प्रेशर कंट्रोल होतं. कमीत कमी साधारण 2 ते 3 प्रकारचे औषध टाकली जातात. कमीत कमी एक औषध लागू शकतं. 99% डॉक्टरांचा प्रयत्न असतो की तुमचा काचबिंदू हा औषधाने ताब्यात राहावा, बरा नाही व्हावा ताब्यात राहावा. डायबिटीसच्या बाबतीत जे लागू आहे की डायबिटीस बरा होत नाही तो ताब्यात ठेवता येतो, तसा काचबिंदू हा बरा होत नाही तो ताब्यात ठेवता येतो किंवा ते प्रेशर नॉर्मल ठेवता येतं. तर हे साधारणपणे हा काचबिंदूच्या आजाराला तुम्हाला औषधांचा पर्याय सगळ्यात उत्तम ठरतो आणि डॉक्टर तुमच्याकरता तो घेत असतात. नियमितपणे औषध टाकण्यामध्ये तपासणीमध्ये आणि डॉक्टरकडे जाऊन त्याचा औषधं जी आहेत ही अत्यंत नियमितपणे वापरणं गरजेचं आहे. याच्यात मी एक गोष्ट सांगू इच्छितो की काचबिंदूची औषधं अत्यंत कंपॅरेटिव्हली महाग असतात. सहसा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीत. ती छोट्या क्वांटिटीमध्ये मिळतात त्यामुळे ते जपून वापरणे, औषध टाकण्याची पद्धती समजून घेणे आणि आपल्या सगळ्या जवळच्या मेडिकल स्टोअर वाल्याला याविषयी कल्पना देऊन ठेवणे की ते अवेलेबल करेल. या छोट्या प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला मी काचबिंदूचा रुग्ण जर कुणी असेल आसपास तर त्याकरता महत्वाचे ठरवत म्हणून सांगतोय. आपण साईडकडे जाऊ 17. हा एक छोटस काचबिंदूच्या ऑपरेशन संबंधितला फोटोग्राफ आहे. पण काचबिंदूचे ऑपरेशन साधारणपणे 5% लोकांना लागू शकतात. मी या ठिकाणी हे तुम्हाला नमूद करू इच्छितो की तुमच्या मनात हे पक्क बसलं पाहिजे की काचबिंदू हा गंभीर आजार आहे. मोतीनोच्या आजाराविषयी भीती बाळगू नका. काचबिंदूच्या आजाराविषयी जागरूक राहा. त्याच्याविषयी गैरसमज मनात ठेवू नका या आजारामध्ये कुठलीही लक्षणं नसल्यामुळे आपण जसं कधी काही त्रास व्हायला लागला तर म्हणतो नाही चला आता आपण कॉमन मॅन पण थोडेसे ब्लड रिपोर्ट करून घेऊ आणि मग डॉक्टरांकडे जाऊ, म्हणून काही प्रायमरी टेस्ट करून घेतो आणि मग डॉक्टरांकडे जातो. अशा पद्धतीने डोळ्यांचे चेकअप करत असताना चष्म्याचा नंबरच फक्त काढायला मी डॉक्टरांकडे जायला असा गैरसमज डोक्यात न ठेवता हे काही जे इतर काही सुप्त आजार आहेत त्यांच्याविषयी डायबिटिक रेटानोपॅथी काचबिंदू याच्याविषयी आपण थोडे मनामध्ये आपली एक जाणीव ठेवून आपण त्या पद्धतीने आपल्या तपासणी विधीचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. शेवटचं त्याकडे येईल की आता हे वर्ष 2020 आहे. 2020 विजन 2020 राईट टू साईट अब्दुल कलामांनी स्वप्न पाहिलं होतं आणि सगळ्या माझ्या आमच्या मी डॉक्टर गणेश
डॉक्टर नाना यांच्या हातातून अत्यंत असंख्य रुग्ण जे गेले ते आणि येणाऱ्या रुग्णांसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी अशी प्रार्थना करू की सगळ्यांना उत्तमोत्तम दृष्टी लाभो, त्यांना चांगले चांगले उपचार मिळो, त्यांनी सगळं चांगला चांगला सल्ला घेण्या दृष्टीने आपली जागरूकता ठेवणे असे मी या ठिकाणी सांगेल. आणि सगळ्या या घडामोडीमध्ये आपण ज्या विषयाला सुरुवात करून डिस्कशन ठेवलं होतं करोनाविषयी, तर मी एक सांगेन की करोनाच्या दृष्टीने डोळे येणं हे काही आता सध्या आजकाल एक लक्षण दिसायला लागलेलं आहे. जागतिक स्तरावरती तोंडाची चव जाणं किंवा वासाची संवेदना जाणं, ताप, खोकला या आजार या लक्षणांबरोबर पण डोळे लाल होणं ही पण एक लक्षणं आता करोनाची दिसायला लागलेली आहेत. पण माझा तुम्हाला सगळ्यांना एक सल्ला राहील की डोळा लाल दिसला म्हणून करोना झालो असं भीतीपोटी करून घेऊ नका. छोटंसं उदाहरण द्यायचं जर झालं तर स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो, पण प्रत्येक स्मोकिंग करणाऱ्या माणसाला कॅन्सर होतोच असं नाही. त्याचं उद्या स्मोकिंग सुरू करा असं मला नाही म्हणायचंय, पण प्रत्येक लाल डोळा आलेला आहे तो करोना असेल अशी मनात भीती न ठेवता राहा आणि आपली काळजी घ्या. राहुल आणि त्यांच्या टीमचे मी आभार मानतोय आणि पुन्हा काही कन्क्लुडिंग प्रश्नानंतर काही असेल तर आपण बोलूच, पण मी पहिल्यांदा आय विल हँड ओव्हर टू राहुल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. खूप महत्वपूर्ण माहिती आणि पिक्टोरियल प्रेझेंटेशन असल्यामुळे त्याचे कन्सेप्ट अजून क्लिअर झाले आणि त्याची त्याची जी काही मनामध्ये भीती पण असते बऱ्याच वेळेस की ही सर्जरी कशी होती काय होती, त्याचे जे काही ग्राफिक्स दाखवले गेले त्याबद्दल ज्याला ऑडिओ व्हिज्युअलमुळे जास्त होतो. थँक्यू व्हेरी मच सर. खूप खूप महत्वाची माहिती डोळ्या संदर्भातली तुमच्याकडनं, मोतीबिंदू काचबिंदू मधला फरक पण आज लागला. काही प्रश्न आहेत जे बऱ्यापैकी प्रेझेंटेशन मध्ये इन्क्लूड झालेले आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न आहेत मला प्रश्न विचारायला आवडतील सगळ्यांचे सगळ्यांचे पाहून प्रश्न. सगळ्यात पहिले प्रश्न आहे सर, कोरोना थ्रू आपल्या डोळ्यां थ्रू कोरोना होऊ शकतो का? कारण आपण नाक बंद करतोय, तोंड बंद करतोय, पण डोळे बंद करत नाहीत बऱ्याच वेळेस, तर त्याच्यातनं कोरोना व्हायची भीती आहे का? हो, डॉक्टर नानासाहेब आणि डॉक्टर गणेश पण बोलतील, दोघांपैकी कोणी चॉईस हा सर. सर आता बऱ्याच वेळा आता काय होतंय की व्हॉट्सअप वरती आणि याच्यावरती बऱ्याच ठिकाणी येत आहे की कोरोना हा डोळ्यांनी पण पसरू शकतो किंवा काय, पण ऍज सच तसा अजून सायंटिफिक स्टडी झालेला नाहीये. कारण डोळा आणि तोंड हे जे आहे ते कनेक्टेड असतात, म्हणजे डोळ्यामधून ड्रेन होण्यासाठी डोळ्यांच्या वरती एक अश्रुपिंड असतं आणि डोळ्याला ते ओलं ठेवतं आणि डोळ्यातलं जे खराब झालेलं पाणी असतं ते एका नळीद्वारे नाकात जात असतं, तर ते नाकात ना आपल्या घशातच जात असतं. तर त्याची पॉसिबिलिटी आहे, पण डिरेक्टली अजून तरी असं काही प्रूव्हन कोणी स्टडी नाहीये की डोळ्यांच्या थ्रू कोरोना पसरलाय आहे आणि एकाच्या डोळ्यांमध्ये कोरोना व्हायरस होता आणि तो दुसऱ्याला गेलेला आहे. सायंटिफिकली नाही, पण बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण बऱ्याच वेळा काही काही मिस कन्सेप्ट ऐकतो किंवा बघतो, तर अजून तरी शास्त्रशुद्धरित्या तसं काही झालेलं नाही. कारण त्याच्या रिलेटेड जे काही डोळ्यांचे स्वॅब घेऊन त्याचा PCR स्टडी जो केलेला आहे त्यात अजून तरी काही असं पॉझिटिव्हली आलेलं नाहीये. पण इन जनरल जसं सरांनी सांगितलं की प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे आपल्याला, तर वारंवार डोळ्यांना हात लावणं, नाकाला हात लावणं किंवा फेसला हात लावणं आपण टाळावं. म्हणजे क्वचित एखाद्या वेळेला एखाद्या पेशंटमध्ये डोळ्यांचं इन्फेक्शन पण असेल किंवा कोरोना व्हायरस रिलेटेड ते फ्लूड मध्ये मिक्स झालं असेल तर ते त्याच्या थ्रू फ्लूडच्या रिलेटेड ट्रान्सफर होऊ शकतं. पण आपण जर डोळ्यांना हात लावला किंवा जसं नाकातनं येणारं फ्लूड आहे, डोळ्यांमध्ये येणारं पाणी आहे, त्या फ्लूडमध्ये त्याचे कंटेंट असू शकतात, पण प्युअरली फक्त डोळ्यांमध्ये लाली आली किंवा डोळ्यांना कंजंक्टिव्हायटिस झाला, डोळे आले आणि त्याच्यामुळे ट्रान्सफर झाला असं याचं प्रमाण त्या मानाने बरंच कमी आहे. एक असा शास्त्रीय स्टडी झालेला आहे की दिवसभरामध्ये माणूस कुठली व्यक्ती साधारणपणे 100 ते 125 वेळा चेहऱ्याला हात लावतो अनाहूतपणे. ओके, नकळत नाकाला जाईल, डोळ्याला जाईल, ओठाजवळ जाईल, हनवटीला हात लागेल. त्यानिमित्त त्यांचं प्रेक्षकांना सांगायचं सगळ्यात पहिल्यांदा मोडा. माहिती माझा एक कलीग आहे जो आज गेली 3.5 महिने लंडन मधल्या एका हॉस्पिटलमध्ये कोविड आयसीयू मध्ये काम करतो आहे. रोज 8 तास ड्युटी करतोय, 7 तास नाही 8 तास ड्युटी करतोय. आता मला विचार करा की ठीक आपल्या ऍक्टिव्हिटी असलेल्या माणसाला किती रिस्क आहे, पण ज्यावेळेला तो प्रिकॉशन्स घेतोय, त्या विशिष्ट पद्धतीची काळजी घेतोय, PPE घालतोय आणि या गोष्टी पाळतोय साधे साधे की चेहऱ्याला हात न लावणे आणि बाकीचे जे असतात ते पाळले. पण आता डॉक्टर तुम्हाला घेण्याची गरज नाहीये, पण साध्या साध्या गोष्टी ज्या जर सांभाळल्या
तर बराचसा आपला याच्यातनं बचाव होऊ शकतो. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. एक असा फार महत्वाचा प्रश्न आहे की इज इट ट्रू दॅट स्क्रीन टाइम वोंट ओनली इफेक्ट ऑन आईज बट ऑल्सो इफेक्ट ऑन ब्रेन्स. जो वाढलेला जो स्क्रीन टाइम आहे तो फक्त डोळ्यांवर नाही तर मेंदूवर पण परिणाम करण्याची शक्यता असते. येस येस येस, मी याचं उत्तर देऊ इच्छितो. मला या ऑप्थॉल्मॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा इंटरेस्ट म्हणून मी थोडं फ्रीडम घेतो बोलायचं. याच्यामध्ये बेसिकली जी काही वाढत्या वयोगटातली मुलं आहेत म्हणजे शाळेला जाणारी हायस्कूल पर्यंत जाणारी, जेव्हा मुलं शाळेत जातात, एक स्टडी केला गेला, जेव्हा शाळेत जातात तेव्हा ते फक्त अभ्यास करण्याकरता ज्ञानदान करतात किंवा त्या फक्त तेवढ्यापुरतं शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याकरता जात नसतात. त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्यात सहवास जाणं, एक कॉम्युनिटी तयार होणं, त्यांच्यावर दंगामस्ती करणं किंवा वातावरणाशी त्या जुळणं, घराबाहेर पडायला मिळणं, त्यांच्या शरीरातली जी शक्ती आहे ती थोडीशी जिरते, या सगळ्या गोष्टींचा विभाग असतो की ज्याच्यातनं त्यांना आनंद मिळतो. दुर्दैवाने स्क्रीनच्या समोर हे होत नाहीये. डायरेक्टली स्क्रीनमुळे हा त्रास होत नाहीये, पण स्क्रीनमुळे जी इनॅक्टिव्हिटी व्हायला लागली आहे त्यामुळे या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. तर त्याच्या त्या दृष्टीने ज्या कंपल्शन्स आहेत त्या विशिष्ट वयोगटामध्ये साधारणपणे मी म्हणेल की 15 ते 16 वर्ष वयोगटातल्या मुलांपर्यंत जिथे जिथे शक्य आहे तिथे स्क्रीन टाइम कट डाऊन करा. त्यांना कनेक्टेडचं फिलिंग ठेवा. त्यांना एकदम तुम्ही असंही करू नका की नाही काही बघायचं नाही, आता इंटरनेट बघू नकोस, ते बघू नकोस. कारण आता तुम्ही लक्षात घ्या, आपण मोठी माणसं जी आहोत ना यांना आपण कुठे ना कुठेतरी बिझी आहोत, आपल्याला मन रमवायला काहीतरी साधनं आहेत. ज्या वयोगटातल्या मुलांनी जास्तीत जास्त त्यांच्या सवंगणांबरोबर राहायचंय, त्यांच्या वयोगटातल्या मुलांबरोबर राहायचंय आणि आयुष्य एन्जॉय करायचंय, त्यांना आपल्या करायला साधनं नाहीयेत, त्यांना तुम्ही हे जरूर द्या, पण त्याचा कुठेतरी सुवर्णमध्ये साधा. थँक्यू व्हेरी मच. एक थोडासा आउट ऑफ क्वेश्चन आहे, म्हणजे आता ह्याचा संबंध डोळ्यांचे आहे की नाही या संदर्भात माहिती नाही, पण डोळा जे फडफडणं म्हणतात ते का बरं होतं आणि तो डावा डोळा उजवा डोळा फडफडतो? कोणता डोळा फडफडतो याच्यावर अवलंबून आहे. थोडं क्युरियस नानासाहेब उत्तर देऊ लागलं. बर, बेसिकली डोळा फडफडणे हा काही असा विशिष्ट प्रकारचा किंवा ज्याला आपल्याला नाव देता येईल असा काही आजार नाही. त्या व्हरायटीज ऑफ कॉजेस त्याच्या पाठीमागे असतात. डोळा फडफडणे तुमची जर झोप व्यवस्थित झाली नसेल, तुम्ही कुठल्या तरी फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस मध्ये असाल, किंवा हा तर ह्या अशा अशा गोष्टींमुळे ब्रेन कडून डोळ्यांचे जे काही पापणींचे स्नायू आहेत त्या स्नायूंना अनियंत्रित सिग्नल येणे, म्हणजे अनियंत्रित काय म्हणू आपण त्याला हे सिग्नलच त्याच्यामुळे ते जे काही मसल आहेत जे काही स्नायू आहेत ते अंकुचन पावतात खूप जास्त प्रमाणात आणि मग ते पापणे फडफडणे किंवा एक विशिष्ट ठिकाणी ते स्नायू फडफडणे याला आपण बळा फडफडणे म्हणतो. तर बेसिकली व्यवस्थित जर रेस्ट घेतली, व्यवस्थित झोप घेतली आणि तुम्ही मनाने काम चूल जर राहिला तर हे ऑटोमॅटिक ते सेल्फ कंट्रोल आहे, काही दिवसांनी ऑटोमॅटिकच थांबून जातं. ते त्याच्यासाठी वेगळी अशी ट्रीटमेंट घेण्याची सुद्धा तशी गरज नसते. परंतु त्याचं प्रमाण खूपच जास्त असेल, सातत्याने जर काही त्रास होत असेल तर मात्र डिटेल तपासणी करून घेणं तितकंच गरजेचं आहे. सर याच्यात, हा याच्यात एक ऍड करतो मी फक्त. आपला जो नॉर्मल डोळ्यांचा ब्लिंक रेट असतो साधारण आपण 12 ते 20 वेळा एका मिनिटात ब्लिंक करत असतो, तर बऱ्याच वेळा काय आलं की नवीन गॅजेट्स आलेले आपण कम्प्युटरचा युज करतो त्याच्यामुळे आपला जो ब्लिंकिंग रेट आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे ड्रायनेस इंड्यूस होतो आणि ड्रायनेस झालं की मग आपली बॉडी त्याला रिफ्लेक्टिव्हली किंवा रिफ्लेक्सली रिॲक्ट करण्यासाठी डोळा ब्लिंक करतो. म्हणजे आपण डोळा जास्त वेळा मिटतो आणि डोळ्याला ओलं करायचं प्रयत्न करतो, म्हणजे आपलं शरीर त्याला सिग्नल देतं की आता डोळा ड्राय आहे तो बऱ्याच वेळा ब्लिंक कर. तर मग बऱ्याच वेळा आपण ब्लिंक करतो तर बऱ्याच वेळा मोस्ट कॉमनली हे जे कारण आहे डोळ्याला ब्लिंक होण्याचं तर ते ड्रायनेस हा सगळ्यात फर्स्ट कॉज आहे जसं खरे सरांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर पुढचे जे बाकी जे कंडिशन आहे, कधी कधी ब्रेनच्या रिलेटेड काही आजार असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं, तर त्याच्या रिलेटेड पुढची तपासणी करणं गरजेचं आहे. पण 80% ऑफ पीपलमध्ये ड्रायनेस, एक्सेसिव्ह गॅजेटचा यूज, आय टी कंपन्यातले लोक जे 7-8 तास कम्प्युटरवर काम करतात तर त्यांच्यामध्ये हे डोळा फडकण्याची लक्षणं सुरू होतात. तर
आणि त्याच्यामध्ये जर आपण डोळ्यांना ओलं करण्यासाठी जे ड्रॉप असतात त्यांना आम्ही टिअर सबस्टिट्यूट म्हणतो, ते जर काही प्रमाणात दिले तर 80% ऑफ लोकांमध्ये हे सिम्पटम्स हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याला ट्रीटमेंटसाठी 1-2 किंवा 3 आठवड्यापर्यंतचा पण अवधी लागू शकतो, डिपेंड की सिव्हिरिटी किती आहे ड्रायनेसची. थँक्यू डॉक्टर बाबरे. पुढचा प्रश्न असा आहे की या कोरोनाच्या काळामध्ये ऑप्थॉमॉलॉजिस्ट कडे जावं का अवॉइड करावं का पुढे डिले करावं. असं आहे बोला मी तर असं सुचवेन बरोबर फार महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण आता गेली 2-2.5 महिने जे आम्ही काम करताना पाहतो आहे माझ्या बाकी दोन्ही सहकाऱ्यांचा पण तोच अनुभव असेल. पण खरोखर जिथे डिफिकल्टी जी गरज आहे तिथे येण्यापेक्षा आहे किरकोळ काहीतरी पाणी येत आहे चला झालं वर्ष होऊन गेला तर तपासून होतो घरीच बसलो तर जाऊन येऊ असे पण काही गोष्टी आहेत. जिन्युइन पेशंट आहेत नाही असं नाहीये पण आम्हाला काम करायला अडचण नाहीये कारण मी 4 इतर पेशंट पाहणार आहोत तर तुम्हाला बघणारच आहोत. पण आम्हाला काळजी येते तुम्ही ज्या पद्धतीने एक्सपोज होणार त्या गोष्टीला त्याकरता हे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. आम्हाला आमच्याकडनं जी आमच्या अपेक्स बॉडीकडनं चतुस्तुती आलेली आहे की कुठले पेशंट तुम्ही पाहायचे ज्याला डोळ्याला मार लागलाय ज्याच्या डोळ्यामध्ये रक्तस्राव झालाय ज्याला अचानक दिसणं कमी झालंय ओके आणि ज्याला चष्म्याचा नंबर नाहीये चष्मा तुटलाय किंवा अशा प्रकारचे तत्सम काही इमर्जन्सी डोळ्यात काही चिड गेलाय काही उडालंय अशा इमर्जन्सीच बघणं अपेक्षित आहे खरं. आणि हे खरं तर सगळ्यात तुम्हा मंडळींकरता महत्वाचं आहे की शक्यतो गरज नसेल तर हे थोडे काही दिवसाकरता लांबणीवर टाका म्हणजे ते आपल्याकरता जास्त सोयीचं आणि सुरक्षिततेचं आहे. माझ्या दोन्ही सहकारी तशी सहमत असेल असं मला वाटतंय. हा सर, सर फक्त याच्यात अजून एक पॉइंट ऍड करेल मी. बऱ्याच वेळा आपले जे याच्या व्यतिरिक्त आता माझ्या प्रेझेंटेशन मध्ये पुढचा पॉइंट ठेवला होता मी रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी म्हणजे लहान मुलांमध्ये कमी वजनाचे बाळ असतील तर त्यांच्यामध्ये होतं. तर बऱ्याच पिरियडमध्ये आता काय झालं की लॉकडाऊनमुळे हे रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटीचं जे स्क्रीनिंग असतं म्हणजे एखाद्या घराचं नवीन बाळ जन्माला असेल आणि ते जर कमी वजनाचं असेल 1.5 किलो किंवा 1 किलो तर त्यांची आय चेकअपची गरज आहे जी लॉकडाऊन मधला इमर्जन्सी मधला एक पार्ट आहे जो बऱ्याच वेळा मिस आउट होतो. तर तो एक फक्त मी सतीश पाटील सरांची जी चतुर्सूत्री आहे त्याच्यात एक फक्त ऍड करेल की आपल्या घरात जर एखादं बाळ 1 किलोच्या कमी वजनाला जन्माला आलेला असेल किंवा 9 महिन्यापेक्षा कमी कालावधीत जसं 7व्या महिन्यात किंवा 8व्या महिन्यात डिलिव्हरी असेल किंवा एखाद्याचं ट्विन्स डिलिव्हरी असेल तर त्यांच्यामध्ये हा एक आजार येऊ शकतो जो टाइमवर जर ट्रीट नाही केलं तर ते बाळ जे आहे ते कायम स्वरूपी अंध राहू शकतं. हे फक्त एक पॉइंट फक्त ऍड करेल सरांच्या. शेवटचे एक दोन प्रश्न आहेत, खूप जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पहिला प्रश्न आहे की स्क्रीन टाइम जो सध्या वाढलेला आहे ऑनलाईन क्लासेसमुळे असेल किंवा अजून कशामुळे असेल तर कोणता स्क्रीन टाइम सगळ्यात घातक आहे, टीव्ही कम्प्युटर मोबाईल आयपॅड लॅपटॉप. नानासाहेब सांगतील काय काय सर सध्या स्क्रीन टाइम घातक मुलांची ऑनलाईन शाळा पण सुरू झालेली आहे तर कोणती स्क्रीन सगळ्यात घातक आहे आणि टीव्ही मोबाईल लॅपटॉप कोणती स्क्रीन सुरक्षित आहे. तुमचा आवाज कट होतोय राहुलजी. सर कोणती स्क्रीन सगळ्यात जास्त घातक आहे, टीव्ही लॅपटॉप मोबाईल का. बघा कुठलीही डिजिटल स्क्रीन जी जास्त वेळेसाठी आपण वापरत असू तर ती घातकच आहे, परंतु त्यातल्या त्यात मोबाईल वापरत असताना त्याच्यावरच जे काही इमेज पिक्चर आहे जे काही फॉन्ट साईज असतो तो आपल्याला एका विशिष्ट लिमिट पर्यंत वाढवता येतो आपल्या डोळ्याच्या कम्फर्ट लेवल मिळेपर्यंत. आणि म्हणून ऍज पर ऍज पॉसिबल डेस्कटॉप वापरणे हे सर्वात चांगले. ओके स्क्रीन टाइम घातक आणि स्क्रीन टाइम जो आहे बेसिकली कुठलाही डिजिटल स्क्रीन वापरताना आपण 20-20-20 हा रूल वापरला पाहिजे. म्हणजे 20 मिनिटं जर आपण स्क्रीन समोर बसलेला असू तर 20 सेकंदासाठी साधारणतः 20 वेळेला अशा प्रकारचं पाल्मिंग डोळ्याला केलं पाहिजे 20 सेकंदासाठी म्हणजे डोळ्याला एक ठराविक अंतराने आराम देणं गरजेचं आहे. म्हणून तो 20-20 नियम ध्यानात ठेवला पाहिजे भले तो स्क्रीन लॅपटॉप असो डेस्कटॉप असो किंवा मोबाईल असो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मांजोळी बद्दल सर तुमचं काय
मत आहे. वी जस्ट वॉन्टेड टू नो दॅट मांजोळी कशामुळे होते आणि त्याच्यावर काय उपचार घरगुती उपचार करता येईल. मांजोळी मांजोळी काय म्हणतात, काय खिळपोळी म्हणतात, एल्बो याचा पापणीला लीडला जे होत ते रांजणवाडी का नाही सर मांजो बहुतेक. मला हा एक प्रश्न आलाय की मांजोळी बद्दल काय, मांजोळी रांजणवाडी आहे म्हणून. अच्छा अच्छा. मांजोळी असं कारण मराठी भाषेतलं पुस्तक मी लिहिलेलं असल्यामुळे बऱ्याचशा मराठी शब्दांचा थोडस गेलेला आहे, पण हा शब्द कुठे लक्षात आला नाही मांजोळी नावाचा. रांजणवाडी असू शकते. ओके सर, रांजणवाडी बद्दल तरी सांगितलं तरी चालेल. कशामुळे होते आणि ती घरगुती कोणते उपाय? रांजणवाडी बेसिकली डोळ्याला एक छोटीशी गाठ येणे, त्याच्यामुळे डोळा सुजतो, थोडासा लाल होतो, बऱ्यापैकी वेदना असतात. त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं तर त्या डोळ्याच्या पापणींमध्ये डोळ्यामध्ये एक द्रवरूप तयार करणाऱ्या ग्रंथी असतात. त्या ग्रंथींचं इन्फेक्शन झालं किंवा त्या ग्रंथींमधून जे काही द्रवरूप तयार होतं ते डोळ्यात येण्याला, डोळ्यात सिक्रेट होण्याला अडथळा निर्माण झाला, किंवा त्याची जी काही ते द्रव बाहेर पडण्याची जी काही नळी आहे ती जर बंद झाली तर ते द्रव तिथं साठत जाऊन त्याच्यात इन्फेक्शन होतं आणि त्यालाच आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये कॅलेजिवन म्हणतात. तर त्यालाच मराठी भाषेमध्ये रांजणवाडी पण म्हणतात. तर ह्याच्यावर औषधोपचार केले जातात. औषधोपचाराने नाहीच ते बरं झालं तर एक छोटीशी शस्त्रक्रिया करून ते गाठ काढावी लागते. हा झाला रांजणवाडी काय आणि रांजणवाडीवरचा उपचार. थँक्यू व्हेरी मच. प्रश्न असा आहे की रेग्युलर हेडेक आणि डोळ्यांमुळे असणारा हेडेक ह्याच्यामधला अंतर कसं ओळखायचं? तपासल्याशिवाय तुम्ही सांगता येणार नाही की रेग्युलर हेडेक हा त्याच्यामुळे आहे का. बेसिकली रिडिंग केल्यानंतर किंवा तुम्ही टीव्ही बघितल्यानंतर, सिनेमागृहात गेल्यानंतर, पिक्चर बघून झाल्यानंतर तुम्हाला जर हेडेक होत असेल तर ते चष्म्याचा नंबर तुम्हाला आहे असं समजून डोळ्यांमुळे होते असं समजावं. काय काय डोळ्यांशी रिलेटेड ती डोकेदुखी आहे, डोकेदुखी डोळ्यांशी रिलेटेड नाही. मी तेच सांगितलं की डोळ्याशी रिलेटेड काम करत असताना म्हणजे उदाहरणार्थ रिडिंग आहे, टीव्ही बघणं आहे, ह्या गोष्टी केल्यानंतर जर तुमचं डोकेदुखी वाटत असेल तर ही डोकेदुखी डोळ्यांमुळे असं समजावं, अदरवाइज ही दुसरे कारण त्याचे शोधून काढावे. थँक्यू व्हेरी मच. आता आपण सर पेशंटच्या सर एक शेवटचा प्रश्न असेल ना, शेवटचा प्रश्न आहे मुलांसाठी काही स्पेशल डायट्स आहेत का मुलांसाठी, मुलांच्या डोळ्यांचं आरोग्य वाढवण्यासाठी सर्वसाधारणपणे काही डायट आहेत का? कारण सगळेच मुलं आता ही जी जनरेशन आहे ही सगळी डिजिटल जनरेशन आहे, त्यांना मोबाईल शिवाय किंवा लॅपटॉप शिवाय आयपॅड शिवाय होत नाही, तर त्यांच्यासाठी डाएट मध्ये काय बदल करावे जेणेकरून त्यांच्या डोळ्यांचं आरोग्य छान राहील? त्यांचं डिजिटल डाएट बंद करायचं. बेसिकली लहान मुलं प्रत्येकाच्याच घरातले लहान मुलं जे आहेत ना ते ग्रीन व्हेजिटेबल खात नाहीत आणि ग्रीन व्हेजिटेबल मधून जे काही जीवनसत्व मिळतात, उदाहरणार्थ जीवनसत्व अ, त्या डोळ्यासाठी अतिशय महत्वाचं असतं. नंतर जीवनसत्व ड हे सुद्धा अतिशय डोळ्यासाठी महत्वाचं असतं. म्हणून मुलांच्या आहारामध्ये सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या की ज्याच्यातून अ जीवनसत्व मिळतं, जे काही वेगवेगळी फळं आहेत, पपई आहे, केळी आहे, किंवा आपण गाजर मुळा, हे जे आहार आहे ते मुलांना खाऊ घातलं पाहिजे. आणि आपण आपल्याला सर्वांना अनुभव आहे हे न आवडणारे पदार्थ आहेत मुलांचे, आणि म्हणून एक अजीवनसत्व युक्त असे काही औषधं तुमचे जे काही रेग्युलर ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट असतील त्यांच्याकडनं प्रिस्क्राइब करून मुलांना ते टॉनिक, खास लहान मुलांसाठी काही टॅबलेट की मुलांना ज्या आवडतील, ज्या चवीने गोड असतात, कुठल्या प्रकारचा औषधांचा त्याला वास नसतो, अशा प्रकारची औषधं किंवा ट्रॉफीच्या स्वरूपात काही जीवनसत्व बाजारात उपलब्ध आहेत, तुमच्या ऑप्थॉल्मॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार मुलांसाठी ते विटॅमिन आपण सुरू करू शकतो. थँक्यू सो मच सर. मी आता गणेश भांबरे सरांना विनंती करेल की जस्ट समराइज एक दोन मिनिटात जर त्यांचे काही अजून पॉइंट असतील तर कृपा करून आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याच्यानंतर नानासाहेब खरे तुम्हाला विनंती करेल गणेश भांबरे सरांच्या आल्यानंतर एक दोन मिनिटं जस्ट टू समराइज
आणि सगळ्यात शेवटी पाटील सरांना विनंती करेल की समराईज करण्यासाठी एक दोन दोन शब्द त्यांनी बोलावेत. त्याच्यानंतर आपण एक आभार प्रदर्शनाचा एक छोटासा औपचारिक समारंभ पार करूयात आणि त्याच्यानंतर काय भेटणार संपला असं सांगूयात. तर गणेश भांबरे सर प्लीज. ओके हा मी हे सांगू इच्छितो की प्रत्येक डायबिटीस पेशंटने दर 6 महिन्याला त्याचं पडद्याचं चेकअप करणं गरजेचं आहे. नंतर ज्यांना ब्लड प्रेशर असेल त्यांनी पण त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवावा आणि ब्लडच्या रिलेटेड पण पडद्यामधले बदल घडतात त्यांना चेकअप करणं गरजेचं आहे. जे पण कमी वजनाची बाळं आहेत आरोपी स्क्रीनिंग हे पण एक महत्वाचा भाग आहे ते पण गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर डोळ्यांच्या रिलेटेड ज्या काही आपले बऱ्याच वेळा आपण कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याविना ओव्हर द काउंटर काही औषधं घेतो त्या औषधांच्या रिलेटेड सुद्धा कधी कधी डोळ्यांमध्ये रिएक्शन्स येतात तर त्याच्यामुळे ओव्हर द काउंटर ड्रॉप स्वतःहून घेणं ते टाळावं. आणि आपला एक रेग्युलर आय चेकअप जो असतो जसं सरांनी सांगितलं की एक पूर्ण आय चेकअप मध्ये ज्या बाकीच्या गोष्टी घडतात ते करणं रेग्युलरली गरजेचं आहे सर. हॅलो आपण बेसिकली चष्म्याच्या नंबर बद्दल बोलत होतो. तर चष्म्याचा नंबर हा समजा तरुण वयात चष्म्याचा नंबर लागला असेल तर तो साधारणतः वयाच्या 18 किंवा 19 वर्षापर्यंत हा नंबर वाढत जातो. त्यामुळं आपल्या घरामध्ये जे काही तरुण मुलं मुली असतील त्यांचा चष्म्याचा नंबर हा दर 6 महिन्याला तपासून घेणं आणि त्यानुसार काचा बदलून घेणं फार गरजेचं असतं. लेझर शस्त्रक्रिया करायचीच असेल तर त्या मुलाचं वय 18 किंवा 19 पूर्ण झालेलं असावं आणि मागील 6 महिने त्याच्या नंबरमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नसावा ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं वयाच्या 40 नंतर जो काही चष्म्याचा नंबर लागतो तो नंबर हा वयानुसार बदलत राहणारा नंबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एकदा नंबरसाठी फक्त डोळे तपासून घेणं फार गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेला ज्यावेळेस मोतीबिंदू होतो किंवा काचबिंदू असतो तर नंबर हा अतिशय स्पीडने अतिशय लवकर लवकर बदलत असतो आणि म्हणून त्यावेळेस वर्षातून एकदा तपासता किमान महिन्यातून खरे 3 ते 4 महिन्यातून एकदा डोळे तपासून घेणं गरजेचं असतं. आणि जर तुम्हाला मोतीबिंदू झालेला असेल आणि तुम्ही ऑपरेशन करण्याची मानसिकता तुम्ही तयार करत असाल तर तुमचे जे कोणी ऑप्थॉमॉलॉजिस्ट असतील त्यांच्याकडनं तुमच्या डोळ्याची कंडिशन कशी आहे तुमच्या डोळ्याची काम करण्याची कॅपॅसिटी किती आहे तुम्हाला ऑपरेशन केल्यानंतर मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर कुठल्या प्रकारचा लेस सुरू होईल किंवा मी माझ्या सांगितलं की मोनोफोकल आणि मल्टीफोकल मल्टीफोकलचा फायदा हा होतो की तुम्हाला फायदा होईलच असं नाही. जसं डॉक्टर गणेश भांबरेने सांगितलं की डायबिटीसमुळं रेटिनावर दुष्परिणाम होतात आणि नजर कमी होते. आपण त्याच्यावर कितीही चांगली ट्रीटमेंट केली तरी जी आपण ज्याला 6x6 विजन म्हणतो ती येणं तसं फार कठीण असतं किंवा ते खूप रिअरली तसं होतं. नजरेमध्ये सुधारणा होते नो डाऊट परंतु नॉर्मल विजन येत नाही आणि म्हणून ज्या ज्या रुग्णांना डायबिटिक रेटिनोपॅथी आहे किंवा ऑलरेडी डायबिटीसचे परिणाम त्या रुग्णांच्या दृष्टीपटलावर झाल्यावर त्यांना मल्टीफोकल लेन्सचा फायदा होत नाही आणि म्हणून लेन्स कुठला टाकावा ह्याचा निर्णय तुमच्या डॉक्टरांशी डिटेल सल्ला मसलत करून मगच घ्या. ओके थँक्यू व्हेरी मच डॉक्टर करे. डॉक्टर सतीश पाटील सर जस्ट टू समराइज 2 सेकंड 2 मिनिटं तुम्ही माझ्या दोन्ही सहकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांकरता मी त्यात एवढंच ऍड करू इच्छितील की त्या तांत्रिक बाबी ज्या डोळ्या संबंधातल्या त्या त्यांनी सांगितल्या. मी करोनाच्या रेफरन्समध्ये थोडं बोलेन आता 1 मिनिटाकरता की सध्या करोनाच्या दृष्टीने वातावरण खूपच तणावपूर्ण असल्यामुळे घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या तरुण मंडळींनी त्यांना वेगळं ठेवा. जरी तुमच्या घरामध्ये कुठलाही आसपास पेशंट नसला तरी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या बॅचेसमध्ये घरात वावरा. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी जेवायची बसायची वेगळी वेळ तुमची जेवायची बसायची वेगळी वेळ तुम्ही नॉर्मल आहात सोफा सेटर हॉलमध्ये एकत्र बसतात आणि गप्पा मारतायत आणि एअर एक्सचेंज होते हे करू नका. लहान मुलं त्यातल्या त्यात प्रोटेक्टेड आहेत व्हल्नरेबल नाही आहेत पण त्यांनाही जपा.
आपली घरातून बाहेर पडणारी व्यक्ती शक्यतो एकच ठेवा. या सूचनांचा बडेमार होतोय पण डॉक्टर म्हणून आम्ही जे काही आता गेल्या 3 महिन्यात बघितलं की जे जास्त इफेक्टिव्ह आहेत त्यातला महत्वाची सूचना अशी आहे की आपण जास्तीत जास्त या गोष्टीपासून दूर राहण्याकरता जपायचं आहे. बाहेर पडताना फक्त घरातली एकच व्यक्ती बाहेर जाईल. अनावश्यक कारणाकरता खरोखर बाहेर पडू नका. केसेस वाढायला लागलेले आहेत. मी 2 गोष्टी सांगेल. डोंट पॅनिक, घाबरून जाऊ नका, काळजी घ्या. दोन्हीमध्ये फरक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की 33%च्या आसपास 32 ते 33% आसपास मनोरुग्णांचं प्रमाण वाढलेलं आहे करोनाच्या काळामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याच्यामध्ये डॉक्टर मंडळी पण आहेत. असं नाही की ते थांबवता. आता दुर्दैवाने माझ्याकडे आता व्हॉट्सअपवर मेसेज आला आमच्या IMA की आता दुर्दैवाने पूर्ण भारतभरात 100वा डॉक्टर याला बळी पडला. हे मला फार दुःखाने आणि खेदाने सांगावं लागतंय सर्व्हिस करता करता. And I pay my respects to all the my colleagues who lost their life. पण असं ज्या वेळेला घडतं की जे डॉक्टरच्या पण हातात नाहीये तर आपण स्वतः फार जपलं पाहिजे आणि आपली मानसिकता शाबूत राहण्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न करा. पॉझिटिव्ह राहा. मेडिटेशन, योगासनं, प्राणायाम, एकमेकात राहणं, एकमेकांच्या कुटुंबाचं असं हे करून डोमेस्टिक व्हायलन्स वाढत चाललाय. म्हणजे घरामध्ये छणा, एकमेकांवर राग राग करणं किंवा ठिकाणी कदाचित फिजिकल अब्युज, नुसतं दिवसभरात 4-5 वेळा सुद्धा एक प्रकारे डोमेस्टिक व्हायलन्स आहे. हे काय घडत असेल ते वेळी सावध व्हा. लक्षात घ्या की हा सगळा स्ट्रेसचा परिणाम आहे. तर ह्या ऐकली आणि आम्हाला साथ दिली आता या सगळ्या गोष्टीला तर सगळं आभार मानतो. परत कधी होईल आपण भेटू. खरं तर या ठिकाणी तुमचे प्रश्न असतील अजूनही. तुम्हाला सगळ्यांना म्यूटवर टाकलं गेलं पण आता लिमिटेशन आहे तांत्रिक बाबीच्या, म्हणून तुमच्या प्रश्नांना आम्ही आता पूर्णपणे न्याय जरी देऊ नाही शकलो तरी वाईट वाटून घेऊ नका. परत कधी योग येईलच असं भेटण्याचा धन्यवाद. बोलतो राहुल यू. थँक्यू पाटील सर. थँक्यू व्हेरी मच. आता आमच्या कंपनीचे डेजिग्नेटेड डायरेक्टर आणि माझी वाईफ शर्वरी बोधनकर विल एक्सप्रेस वोट ऑफ थँक्स. आणि खरंच तुम्हाला सर्वांचा मौल्यवान वेळ. आमच्या सगळ्या श्रोत्यांना फेसबुक लाईव्हवर तर भरपूर व्ह्युअरशिप आहे आणि आजच्या या झूम वेबिनारवर पण सुद्धा आहे. तो ओव्हर टू शर्वरी. सो थँक्यू व्हेरी मच माझ्याकडून. पुन्हा एकदा सर्वांना काळजी घ्या, घरी राहा. शर्वरी प्लीज. गुड इव्हनिंग. मी शर्वरी बोधनकर BCS म्हणजेच बोधनकर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तर्फे नानासाहेब खरे आणि डॉक्टर गणेश भांबरे असे मान्यवर डॉक्टरांचे मनापासून आभार मानते. आज आपण ऐकलं की मोतीबिंदू आणि काचबिंदू आणि याचा याच्यासाठीचे दृष्टीवर होणारे परिणाम, त्याच्यानंतर डायबिटीज आणि नेत्राचे आजार, लेन्सेस, फेको ऑपरेशन्स आणि असे वेगवेगळे विषयांवरती तुम्ही सगळ्यांनी खूप खूप महत्व खूप छान माहिती सांगितली सर. वी आर व्हेरी मच ऑब्लाइज्ड. पुढे असेच विषय आपले पुढे चालतच राहतील. आणि त्याच्यानंतर मी अजून एक धन्यवाद म्हणू इच्छिते की आपले प्रोजेक्ट इन्चार्ज वीणा शागा आहे, तर तिने पण खूप छान प्रकारे हा प्रोजेक्ट केला. आणि लास्ट नॉट द लास्ट बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आपले ऑडियन्स म्हणजे जे फेसबुकवर पण असतील किंवा आज आपले लाईव्ह वेबिनार वरती पण जे जॉईन झालेले असतील त्या सगळ्यांमुळे हा अजून छान झाला वेबिनार. आणि तुमच्या सगळ्यांच्या स्लाइड्स आणि प्रेझेंटेशन्समुळे अजूनच छान पद्धतीने हा विषय आम्ही समजू शकलो, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. थँक्यू सो मच फॉर कमिंग हियर. थँक्यू वीणा. थँक्यू राहुल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्स अ लॉट. राहुल सर बोला. हा सेव करू ना आता. येस सर. येस सर. थँक्यू व्हेरी मच वन सेकंड सर. थँक्स अ लॉट. सेव करूया. हो सर. हो सर चालेल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच वन सेकंड. थँक्यू. थँक्यू गणेश भांबरे सर.
Thank you. Thank you, everyone. Thank you, everyone who joined here. Thank you very much.